नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज महाराष्ट्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा जून दोन हजार तेवीस चा गुणवत्ताशाही चे औडंबर या विशेष अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा आणि एक विशेष व्याख्यान आज इथे आयोजित केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वक्ते डॉक्टर सुखदेव थोरात सर यांचं मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे वाचक यांचं झूमवर तसंच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फेसबुक पेजवर आ, स्वागत करतो आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात चळवळीच्या एका गाण्याने होईल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती शाखा पालघर चे कार्यकर्ते अण्णा कडलासकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात चळवळीतील एका गाण्याने करावी अण्णा कडलासकर नमस्कार साथी। आ... आजचा जो विषय आहे गुणवत्ताशाहीचे अवडंबर या गुणवत्ताशाहीचा अवडंबरावर प्रहार करणार एक अतिशय सुंदर गीत तुमच्या समोर मी सादर करत आहे ज्या गीताद्वारे अं गुणवत्ता आमच्याच ठेकेदारी आहे अशी भाग देणाऱ्या लोकांना हे सनसदित उत्तर असेल हे असे आहे हे असे असनार नाही हे असे आहे तरीपन हे असे असनार नाही दिवस आमचा आहे तो घरी बसणार नाही असे आहे आज त्यांनी घेतले सारेच ठेके हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके पण उद्या त्यांच्या चितेवर एक हिरडणार नाही हे असे आहे तरी पण सांगती जे धर्म जाती बांधती जे रोज भिंती सांगती जे धर्म जाती बांधती जे रोज भिंती पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही हे फसे आहे तरी पण छान झाले पंढरी उद्ध्वस्त झाली छान झाले पंढरी उद्ध्वस्त झाली या पुढे वा चाळदिंडी एकही निघणार नाही हे असे आहे तरी पण आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव विजय तो कस लावर जखम जो करणार नाही हे असे आहे तरी पण हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही हे असे आहे तरी पण धन्यवाद खूप खूप आभार अन्ना चळवळीच्या या गाण्यानंतर आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी गुणवत्ताशाहीचे अवडंबर या विशेषांकाचे अतिथी संपादक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि डीआरडीओ चे, चे माझे शास्त्रज्ञ प्रभाकर नानावटी सर बेळगाव यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रकाशन सोहळ्याचं प्रास्ताविक करावं नानावटी सर माईक आणि व्हिडिओ सुरू करा ऐकू येतय का हॅलो ये व्हिडिओ थोडासा खाली घ्या व्हिडिओ मला दिसत नाहीये चालू करा ओके मान्यवर व आपण सर्व मुख्य अतिथीचे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहात त्यामुळे या प्रास्ताविकात आपली फार वेळ न घेता गुणवत्तेचे अवडंबर या विशेषांकाविषयी विशे थोडक्यात सांगतो जून महिना विविध परीक्षांच्या निकालांचा मेडिकल इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनचा यावेळी गुणवत्ता आणि या संबंधी समाजात उलटसुलट चर्चा होते सुरू होते गुणवत्तेबद्दल व त्यातून मिळणाऱ्या फायद्याबद्दल अनेक प्रकारचे भ्रम आहेत हा भ्रमाचा भोपळा नेमका काय आहे याची चर्चा करत असताना या विषयावर एका विशेषांकच काढण्याचा निर्णय संपादक मंडळाने घेतला त्याचेच फलित म्हणजे हा विशेषांक तथाकथित गुणवत्ता आणि संदर्भात शास्त्रीय माहिती देणारा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा विशेष अंक अंक हस्ते प्रकाशित होत आहे हा वाचकांना नक्कीच आवडेल अशी आशा करतो दहावी बारावी पदवी परीक्षेच्या परिणामानंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पानभ झळकणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती व एकाच पानात बसवलेले अंगठ्याच्या आकारातील तथाकथित प्रतिभावंतांचे शेकडो फोटो रावच्या आय क्लासेस कोटा फॅक्टरी लातूर पॅटर्न सारख्या स्पर्धा परीक्षेत हमखास यशाची गॅरंटी देणाऱ्या खऱ्या खोट्या व पेरलेल्या बातम्या इत्यादींना भुलून आपापलं नशीब आजण्यासाठी छेड्यातून येणारा नवशिक्षितांचा लोंढा जवळच्या शहराकडे धाव घेत असतो अनेक जण जमेल जसे जमेल तसे जमेल तितके युपीएससी एमपीएससी राजपत्रित अराजपत्रित सेवा परीक्षांची तयारी करू लागतात या परीक्षांमधून खरोखरच गुणवत्तेचे पारक होऊ शकते का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे या अनुषंगाने मेरिटोक्रसीचा भूलभूल याची कल्पना देणारे हे लेख या अंकात आहेत वाचून आपले मत बनवतील ही अपेक्षा आहे कुठलेही स्तरीकरण मूल्य नीती अनितींच्या कल्पना सौंदर्य आणि गुणवत्तेच्या कल्पना तसेच निकष हे त्या त्या समाजातील वर्चस्ववादी वर्गांच्या सोयीनुसार केलेले असतात वर्चस्ववादी वर्गाने प्रभुत्व प्रस्थापित करण्यासाठी व ते टिकवण्यासाठी केलेल्या के। या तृप्त्या असतात सध्याचा गुणवत्ता हे निकष त्या तृप्त्यापैकीच हावर्ड गार्डनर या मानसशास्त्रज्ञाने ही ठरवली आहे त्याने बुद्धिमत्तेचे मुख्य आठ प्रकार पाडले कुठल्याही व्यक्तीमध्ये या प्रकारापैकी एक किंवा अधिक बुद्धिमत्तांचे कमी अधिक प्रमाण असतात असा त्यांचा निष्कर्ष होता इथल्या विशेष अधिकार प्राप्त वर्गाची गुरुकुल शिक्षण पद्धती ही पाठांतरांची त्या काळात त्यांनी त्यांच्या सोयीसाठी पाठांतर तथा स्मरणशक्ती म्हणजे गुणवत्ता हा निकष ठरवला व अजूनही आपल्या परीक्षा पद्धती स्मरणशक्तीलाच महत्व दिले जाते परंतु नैसर्गिक बुद्धिमत्ते बरोबरच प्रतिकूल परिस्थितीमुळे येणारे उपजत शहाणपण उत्पादक कामांच्या निरक्षणातून येणारे शहाणपण सृजनता विषयांचे आकलन विश्लेषण या बाबी वर्चस्ववाद्यांच्या निकषात बसत नाहीत म्हणून तर मेरिटचं प्रस्तव वाढत गेलं कारण गुणवत्ताशाही सर्व समान आहेत व त्यातून योग्य निवड होऊ शकते हा भ्रम जोपासला गेला आहे कौतुक करणारे नेहमीच आरक्षणाला विरोध करत असतात आरक्षणाच्या गुणवत्ते आरक्षणामुळे गुणवत्तेचा रास होतो या गृहितकाच्या मुळाशी गुणवत्ता या बाबीवर केवळ वर उच्च जातींचा मक्ता आहे हे गृहितक आहे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्राप्त अभिजित बॅनर्जी आरक्षणासंदर्भात म्हणतात की आरक्षणामुळे गुणवत्तेचा रास होतो याचा अद्यापपर्यंत कोणताही पुरावा उपलब्ध नाही हे विधान मी माझी पत्नी आणि या विषयातील अनेक तज्ज्ञांनी आरक्षण आणि गुणवत्ता संदर्भात केलेल्या संशोधनातून करत आहे आपले येथील आकडेवारी सुद्धा याच निष्कर्षाला अधोरेखित करते रेमा नागराजन यांनी टाइम्स ऑफ इंडियासाठी चारशे नऊ वैद्यकीय महाविद्यालयातील सत्तावन्न हजार विद्यार्थ्यांच्या माहितीद्वारे केलेले संशोधनही गुणवत्तेचा सनातन भ्रम दूर करणार आहे वैद्यकीय क्षेत्राची गुणवत्ता आरक्षणामुळे नाही तर अनिवासी आणि व्यवस्थापन कोट्यामुळे ढासळले आहे असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे या विशेषांकातील काही का लेखातील आकडेवारी अद्याप नसली तरी त्यात फार मोठा फरक पडला आहे असंही जाणवत नाही परंतु ही गोष्ट व वा आकडेवारी फक्त आजची नसून एकोणीसव्या शतकात सुद्धा होती मॅट्रिक परीक्षेत पहिले आलेले आणि नंतर बी ए व एम ए पहिल्या वर्गात आलेले भास्करराव जाधव यांना शाहू राजाने अठराशे पंच्याण्णव साली सहायक सरसोभा म्हणून नेमणूक केल्याचे ऐकताच त्यावेळी धुळ्याला जिल्हा न्यायाधीश असलेले रानडे आणि त्यांचे सहकारी सबनीस यांना म्हटले सबनीस आपण जितके चांगले काम करू तसे जाधव करू शकतील का शाहू महाराजांनी या गोष्टी कशा हाताळल्या याबद्दल डॉक्टर पवारांचा लेख या विशेषांकात असून अत्यंत वाचनीय आहे बाजारीकरणात अमाप बरोबर मेरिटचे फार मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात असते बौद्धिक क्षमता परिश्रमातील सातत्य व इनोव्हेटिव्ह माइंड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच कुठल्याही स्पर्धेतील यशाची किल्ली मिळू शकते याबद्दल कुणाचेही दुमत नसते याचा परिणाम जीव घेण्या स्पर्धेत होत आहे व बहुतेकांना या रॅट रा, रेस रेसमध्ये सहभागी व्हायचे आहे त्या त्यामुळे ज्यांना संधी मिळते व जे संधीच्या शोधात आहेत त्यांचेच जग हे जग आहे आणि इतरांना इथे स्थान नाही परंतु वास्तव फार वेगळे आहे की सर्वांना अगोदर पोचतात व शर्यत जिंकतात बाजारावरील नियंत्रण दूर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हापासून समान संधी नाकारली गेली हे विसरता येत नाही उत्कर्षाच्या शिडीच्या खालच्या पायरीपाशीच बहुतेक जण घोटमळत आहेत एकमेकांचे पाय ओढत आहेत व यातूनही काहींना वरच्या पायरीवर जाणे शक्य झाले तरी त्यांना वर येऊ न देण्यासाठी काही अडथळे उभे करणारे ठिकठिकाणी उभे आहेत खरे पाहता उदारीकरणाच्या सिद्धांतानुसार विलक्षण बुद्धिमत्ता सर्जनशीलता किंवा अविश्रांत परिश्रम असलेल्यांच्याकडेच संपत्ती हवी परंतु यापैकी कुठलेही गुणविषयी श्रीमंतांच्या जवळ नसते प्रताप भानू मेहता यांनी आपल्या लेखात याची छानपैकी मांडणी केली आहे या जीव घेण्या रॅट रेसला कारणीभूत ठरणाऱ्या मेरिटोक्रसीविषयीचे काही लेख वाचकांच्या विचारार्थ ठेवलेले आहेत बुद्धिमत्ता व परिश्रमाची फळं सुद्धा फार काळ टिकत नाहीत पहिल्या पिढीतील उद्योजकांनी स्वतःच्या हिकमतीवर व इनोव्हेशनच्या जोरावर उद्योगधंदे उभारून संपत्ती गोळा केली असली तरी नंतरच्या कालखंडात स्पर्धेची झळ लागणार नाही याची शाश्वती देता येत नाही इनोव्हेशन सतत होत असतात त्यामुळे नवीन उद्योगधंदे उदयास येत काही उद्योगधंद्यांना कालबाह्य ठरवतात त्यामुळे बापांच्या पैशाच्या जोरावर उद्योजकांनी कुठली पुढी पिढी टिकून राहील याची खात्री देता येत नाही अर्थात जाती श्रेष्ठत्वाची भावना वृत्ती ही कमी व कौटुंबिक व सामाजिक संस्कारातून जात येते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पिढ्यानपिढ्यामुळे पिढ्यामुळे घट्ट झालेल्या अन्यायांचा मुकाबला करण्यासाठी सोपी उत्तरे नाहीत परंतु संविधानातील मूल्ये मने बदलणारी आणि हिंसेशिवाय सामाजिक बदल घडवू शकणारे आहेत यावर दृढ विश्वास ठेवत त्यानुसार मार्गक्रमण करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे संयोजकांचे पर आभार मानून मी इथेच थांबतो खूप खूप धन्यवाद नानावटी सर आजच्या या कार्यक्रमाचं का साजेस प्रस्तावित नानावटी सरांनी केलं त्यांनीच हा अंक गुणवत्ता औडंबर हा विशेष अंक संपादित केलेला आहे त्यानंतर आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि ज्यांच्या हस्ते आपल्या या अंकाचं प्रकाशन होणार आहे ते डॉक्टर सुखदेव थोरात यांचा परिचय करून देण्याची विनंती मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सहसंपादिका मुक्ता दाबोलकर यांना करतो मुक्ता नमस्कार माझा आवाज ऐकू येतो का हो येत बोला नमस्कार गुणवत्ताशाहीचे अवडंबर या जून वीसशे तेवीसच्या अंकाचं प्रकाशन करण्यासाठी उपस्थित असलेले माननीय सुखदेव थोरातसर यांची यांची थोडक्यात ओळख मी आता करून देणार आहे आजच्या अंकाच्या प्रकाशनासाठी त्यांच्या इतका योग्य पाहुणा आपल्याला शोधून देखील सापडला नसता सुखदेव थोरातसरांनी अ मिलिन कॉलेज औरंगाबाद इथून त्यांचं मध्ये बी ए आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रातच एम ए पूर्ण केल्यानंतर जे या विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली अर्थशास्त्रात आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे एन यू विद्यापीठामध्ये त्यांनी सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष शिकवलं देखील आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे देखील त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर थोरात सरांची आपल्याला असलेली अजून एक महत्वाची ओळख म्हणजे युजीसी किंवा विद्यापीठ अनुदान आयोग याचे ते चेअरमन राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर Uh, इतर uh, दलित स्टडीज uh, चे ते तज्ज्ञ आहेत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज चे डायरेक्टर आहेत ते राहिलेले आहेत त्याचबरोबर इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटचे रिसर्च असोसिएट uh, म्हणून त्यांनी काम केलेलं आहे uh, अजून मराठी सामान्य मराठी लोकांना असलेली uh, थोरात सरांची ओळख म्हणजे त्यांनी रिझर्वेशन आणि प्रायव्हेट सेक्टर आ, याचा अन्योन्य संबंध स्पष्ट करणार जे स्पष्टीकरण समोर आणला जो रिसर्च समोर आणला तो आपल्यासारखे कार्यकर्ते हिरिरीनं अनेक ठिकाणी वापरतात जेव्हा आपण या विषयावरती बोलतो मतं मांडतो त्याचबरोबर कास्ट रेस अँड डिस्क्रिमिनेशन अनटचेबिलिटी इन रुरल इंडिया या सारख्या विषयांसंदर्भातले अनेक रिसर्च पेपर्स थोरातसरांचे प्रसिद्ध झालेले आहेत त्यांना पद्मश्री हा एक उच्चतर नागरी किताब तर मिळाला आहेच आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल अवॉर्डने देखील थोरातसर त्यांना ते अवॉर्ड मिळालेला आहे त्यामुळे ज्यांच्या संशोधनाचा उपयोग करत आपल्यासारखे कार्यकर्ते प्रतिवाद करतात आणि आपल्या स्वतःच्या भूमिकेची खात्री स्वतःला पटवतात असे पाहुणे आज आपल्याला गुणवत्ताशाहीचे आवडंबर या अंकाच्या प्रकाशनासाठी लाभलेले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून दिली धन्यवाद धन्यवाद मुक्ता यानंतर आपण आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात सर यांना मी विनंती करतो की त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा गुणवत्ताशाहीचे अवडंबर हा विशेषांक कॅमेऱ्यासमोर पकडून या अंकाचं प्रकाशन करावं आणि थोरात सर हा एका एका साईडला गुणवत्ताशाही औडंबर ह्या अंकाचं मी येथे उद्घाटन करतो रिलीज करतो थँक्यू सर थँक यू थोरात सरांचा परिचय मुक्तानी करून दिलेलाच आहे uh, मी uh, थोरात सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमासाठी आपण गुणवत्ताशाहीचे अवडंबर या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करावं थोरात सर सर्वांना माझा नमस्कार आवाज क्लिअरली येतोय हो सर येतोय सर्वांना माझा नमस्कार अंधश्रद्धा निर्मूलन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकारी सभासद मुक्ता दाभोळकर येथे उपस्थित असलेले सर्व पार्टिसिपंट बंधू आणि बघिनी आपण मला ह्या महत्वाच्या प्रसंगाकरता इथे येथे बोला बोलावलं त्याबद्दल मला आनंद होत आहे इतर कारणाबरोबर त्याचं महत्वाचं कारण असं म्हणजे की ह्या निमित्तानं देवदत्त दाभोळकर यांची आठवण पुन्हा जागृत झाली आणि ह्या निमित्तानं त्यांना एक रिस्पेक्ट कन्वे करावा त्यांच्या कामाचा त्याचा गौरव करावा त्याची आठवण करावी ही संधी मला तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझी फारशी भेट वारवार देवदत्त दाभोणकरांबरोबर झाली नाही पण जी एक भेट झाली ती फार महत्वाची आहे ती मी अजूनही विसरत नाही अं मी पुण्याला आलो असताना एका फंक्शनला मला वाटते मी भाषण देण्याकरता पुण्याला होतो ज्या भाषणाकरता ते उपस्थित होते आणि इतर मंडळी होती तर तेथे त्यांनी ते मला महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ जे पुण्याचं मला असं वाटते विभाग आहे त्याच्यातर्फे पारितोषिक म्हणण्याऐवजी अवॉर्ड दिलं आणि त्याच तो, तो छोटासा समारंभ त्यांनी घडून आणला मला असं वाटते विलास वाघांनी जे माझं पुस्तक पब्लिश केलं होतं मराठीमध्ये त्या पुस्तकाच्या निमित्ताने हो त्यांनी तो सत्कार केला आणि रिकग्नेशन केलं ते मला फार अजूनही टच करून जातं कारण की माझी त्या अगोदर फारशी ओळख आणि भेट त्यांच्याबरोबर नव्हती पण ते सातत्याने असं दिसतं की माझ्या लिखाणाशी संबंधित होते तर ह्या निमित्तानं अं मला अक्षरशः खरोखरच आनंद होत आहे की मी ह्या समारंभामध्ये सहभागी झालेलो आहे अंधश्रद्धा निर्मूलन हे जी संस्था आहे हे फार महत्वाचं काम करत आहे त्याविषयी मी फारस बोलणार नाही परंतु ते काम महत्वाचं आहे आणि ते अजूनही हिरण केलं जात आहे याबद्दल सर्वांचे आपण आभार मानले पाहिजेत समाजामध्ये अंधश्रद्धा ही अजूनही मोठ्या प्रमाणात आहे अं जे ह्या पाक्षिकामधून जे बाहेर येते त्या दिसतं आपल्याला म्हणून त्याची गरज आहे आणि हे काम पुढे सुरू राहावं हीच अपेक्षा आहे या प्रसंगी आपण मी गुणमत्त गुणवत्ताशाहीचे अवडंबर ह्यावर बोलावं अं या विषयावर मी आपल्याशी चर्चा करावी असा मला सल्ला देण्यात आलेला आहे फार महत्वाचा विषय आपण निवडलेला आहे आणि ह्या विषयाच्या निमित्तानं मी आपल्या समोर काही मुद्द्यावर चर्चा करेल मी साधारणतः वेळेचा वेळेचा वेळ लक्षात घेता मी साधारण तीन ते ती चार मुद्द्यावर आपल्या बरोबर मांडणी करेल एक तर साधारण एक पहिला मुद्दा असा की शिक्षणाची उद्दिष्ट काय आहेत आणि शिक्षणाची सर्वांना गरज का आहे किंवा शिक्षणाचे मूलभूत अधिकार म्हणून आपण कसं त्याच्याकडे बघूया ह्याविषयी थोडक्यात मी माझे विचार व्यक्त करेल त्यानंतर शिक्षणाची संधी सर्वांना उपलब्ध व्हावी योग्य शिक्षणाची चांगल्या शिक्षणाची गुणवत्तापूर्ण असलेल्या शिक्षणाची सर्वांना समान संधी असावी इक्वल ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन टू ऑल ह्याची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला त्याच्या मागचे सैद्धांतिक भूमिका मांडेल त्यानंतर भारतीय सरकारनी उच्च शिक्षणामध्ये प्रामुख्याने जे धोरण पत्करलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासनं ते थेट आजपर्यंत अं ट्वेंटी ट्वेंटीची जी पॉलिसी तिथपर्यंत त्याचा आढावा घेईल त्यानंतर, त्यानंतर सध्या जे एज्युकेशनल स्टेटस आहे ऑल इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेथे अनइक्वल ऍक्सेस कसा आहे आणि इन आणि असमानता क्वालिटी एज्युकेशन मध्ये कशी आहे अनइक्वल ऍक्सेस तर आहेच परंतु त्याहीपेक्षा चांगल्या शिक्षणाला क्वालिटी एज्युकेशनला सुद्धा फार अनइक्वल को, ऍक्सेस आहे वेगवेगळ्या थरामधील आर्थिक आणि सामाजिक स्थरामधील विद्यार्थ्यांना त्याविषयीची आकडेवारी काही आपल्याला उपलब्ध करेल आणि शेवटी मग ट्वेंटी ट्वेंटीची एज्युकेशन पॉलिसी आहे ही पॉलिसी कशी आ, आ, समान संधी उच्च शिक्षणाकरता आणि विशेषतः गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरता कशी निर्माण करेल या विषयीचे काही विचार मांडेल तर आपण सुरुवात करू या अं पहिल्या मुद्द्यापासून मला इथे सांगण्याची गरज नाहीये या अंकाविषयीची प्रस्तावना ज्यांनी केली त्यांनी फार व्यवस्थितशीरपणे उच्च शिक्षणाविषयीचे जे काही प्रश्न आहेत मुद्दे आहेत त्याची चर्चा केलेली आहे आणि या अंकामध्ये मी त्याला सरसरीत नजर घालून घातलेला आहे फार चांगले मुद्दे त्याच्यामध्ये आलेले आहेत गुणवत्तेसंबंधीचे पण महत्वाचा मुद्दा असा की आपण शिक्षण ही जी आहे ह्याला आपण एक आप व्यक्तींची एक गरज आहे आणि ती मूलभूत गरज आहे फंडामेंटल राईट म्हणा किंवा त्याला बेसिक राईट म्हणा असं आपण मानायला पाहिजे जसं अन्न निवारा घर ही है, तसीस, तसीस है, है। थी, थी गरज आहे तशीच तसंच आपण शिक्षणाकडे सुद्धा बघतो आहे की शिक्षण ही मूलभूत गरज आहे आणि म्हणून मग शिक्षण जर मूलभूत गरज असेल तर प्रत्येकाला ती ती गरज पूर्ण झाली पाहिजे त्यामध्ये आर्थिक स्थिती सामाजिक बॅकग्राऊंड किंवा इतर कोणतेही घटक न लक्षात घेता त्याचा प्रभाव न होता प्रत्येक व्यक्तीला शिक्षण हे मुक्त आणि एक कंपल्सरी स्वरूपात पण मिळालं पाहिजे आणि तशा प्रकारची शालेय शिक्षणाच्या बाबतीत किमान तशा प्रकारची प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे जिथे आपण शालेय शिक्षण हे मुक्त आणि कंपल्सरी याची प्रोव्हिजन तिथे केलेली आहे तर हा पहिला मुद्दा आपण लक्षात ठेवायला पाहिजे शिक्षण ही बेसिक नीड आहे ती सर्वांना मिळाली पाहिजे आणि हे लक्षात घेऊन मग जे धोरण जे आहे ते धोरण असं असलं पाहिजे की ज्याच्यामुळे सर्वांना समान संधी मिळेल आणि समान संधीच मिळणार नाही तर गुणवत्तापूर्ण एज्युकेशन चांगलं एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन याला सुद्धा समान संधी मिळायला असायला हवी आणि ते मग वेगवेगळ्या पद्धतीनं शैक्षणिक संस्थेमध्ये दिसायला पाहिजे जर आपल्याला इक्वल अपॉर्च्युनिटी टू क्वालिटी एज्युकेशन हे जर द्यायची असेल तर मग आपली ऍडमिशन पॉलिसी तशी असावी आपली आपली पॅडागॉगी किंवा शिकवण्याची पद्धती तशी असावी आणि विद्यार्थ्याला ज्या फायनान्शियल असिस्टंट आणि इतर असिस्टनची गरज आहे ती अशी असावी की ज्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना इक्वल संधी मिळेल शिक्षणाची हा हे मुद्दे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहेत आता महत्वाचा प्रश्न असा की इथे जी 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 इक्वल ऑपॉर्च्युनिटी आपण गोष्ट करतो मेरिटची गोष्ट करतो ते त्या संबंधित एक मुद्दा इथे आपण समजून घेतला पाहिजे तो असा की क्वालिटीच्या आणि मेरिटच्या अनेक संकल्पने विषयी बोलता येईल पण जर आपण हे मान्य केलं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची एक मूलभूत गरज आहे ती आपण दिली पाहिजे ती गरज पूर्ण केली पाहिजे आणि व्यक्ती व्यक्तीमध्ये फरक असतो प्रत्येकाच्या कॅपॅसिटीज वेगवेगळ्या असतात तर ज्या ज्या त्यांची क्षमता असेल शिक्षण घेण्याची ती क्षमता मान्य करून काहींची जास्त असेल काहींची कमी असेल काही ना काही सब्जेक्ट व्यवस्थित समजत असतील काही ना काही सब्जेक्ट इतके समजत नसतील ती कॅपॅसिटी जी आहे ती लक्षात घेऊन सर्वांना संधी शिक्षणाची दिली पाहिजे असं म्हणता येणार नाही की आ, काही आधारावर हे तर निश्चित करून की यांची कॅपॅसिटी कमी आहे म्हणून याला कमी शिक्षण द्यावं यांची कॅपॅसिटी जास्त आहे म्हणून याला जास्ती संधी उपलब्ध करून द्याव्या हा जो दृष्टिकोन आहे एका माग एका अर्थाने मेरिटच्या माग तो बरोबर नाही आहे शिक्षण ही मूलभूत गरज असल्यामुळे शिक्षणाचं उद्दिष्ट हे व्यक्तीची पूर्ण कॅपॅसिटी एक्सपांड कशी होईल कशा प्रकारचं शिक्षण त्याला दिलं पाहिजे शिक्षण अशा पद्धतीने दिलं पाहिजे की त्याची कॅपॅसिटी आणि त्याची क्षमता त्याची पर्सनॅलिटी ही विकसित होईल ती किती प्रमाणामध्ये होईल कुठे होईल तो प्रश्न वेगळा आहे तेथे मेरिटचा प्रश्न येत नाही व्यक्ती व्यक्तीनुसार ज्याची कार्यक्षमता ज्याची कॅपेबिलिटी आहे समजून घेण्याची लिहिण्याची वाचण्याची व्यक्त करण्याची अजॉब पडण्याची ती वेग ते भिन्न भिन्न असल्यामुळे ती भिन्न भिन्न होईल त्याच्यामध्ये क्वालिटी आणि त्याच्यामध्ये मेरिट आणण्याचा मेरिटचा भाग आणण्याची काही गरज नाही आहे एक एक जर व्यक्ती असेल ज्याला चार गोष्टी जास्त समजतात एका विशिष्ट विषयामध्ये सोशलॉजी म्हणा किंवा मध्ये त्यामध्ये जर तो उत्कृष्ट करत असेल तर तेच मेरिट आहे अँड दॅट इज इक्लन टू ए स्टुडंट हु अंडरस्टँड परॅप फिजिक्स केमिस्ट्री मच मोर तर असा हा फरक मेरिटमध्ये करता कामा नाही व्यक्तीला त्याच्या कॅपेबिलिटीचं एक्सपान्शन आपण कसं करावं त्याच्याकरता त्याला अधिकाधिक संधी कशी उपलब्ध करून देणं हे फार महत्वाचं आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की ही हे मुद्दे लक्षात घेऊन की शिक्षण ही मूलभूत गरज आहे हे सर्वांना त्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असेल तो गरीब असेल किंवा वेगवेगळ्या सोशल बॅकग्राऊंडचा असेल त्याच्यामध्ये कॅपॅसिटी नसेल शिक्षण घेण्याची परंतु त्याला ती कॅपॅसिटी आर्थिक कॅपॅसिटी नसतानाही त्याला सर्व संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्याच्या कॅपेबिलिटी वाढवल्या पाहिजेत ॲज ए व्यक्ती म्हणून त्याचा विकास झाला पाहिजे शिक्षणाने ही पार्श्वभूमी शिक्षणाच्या बाबतीत आहे मग ही पार्श्वभूमी लक्षात घेऊनच पुढे चालून शिक्षणाची धोरणं बनलेली आहेत आता हे धोरणाकडे जर आपण लक्ष दिलं इंडियामध्ये सुद्धा आपण इंडियामध्ये जर बघितलं तर त्यातून आपल्याला स्पष्ट दिसत की आपण सर्वांना समान संधी शिक्षणाची असावी या दृष्टिकोनातून आपण काय केलेलं आहे की आपण असं ठरवलेलं आहे की आपण सरकारी शाळा आणि सरकारी कॉलेजेस आणि सरकारी विद्यापीठ हे काढूया आणि त्यामध्ये फी किंवा हे जे इतर खर्च जो आहे तो कमीत कमी असेल इतका कमीत कमी असेल की इव्हन गरीब विद्यार्थ्याला त्यामध्ये सहजासहजी पार्टिसिपेट करता येईल तर हे ये पहिलं धोरण आपण एकोणीसशे पन्नासच्या काळामध्ये आलं पूर्वी होतो ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा सर्व विद्यापीठ हे सरकारी विद्यापीठ होते त्याची फी वगैरे फार कमी होती त्याच्या त्याच्याबाबत प्रमुख कारण की सर्वांना समान संधी एज्युकेशन घेण्याकरता मिळावी तर ही आपण एक पॉलिसी स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर आपण केली त्याचा के जर थोडक्यात आपण आढावा ह्या वेळेस जर घेतला तर ती पॉलिसी आपल्याला असं दिसतं त्यातून कि जसंही स्वातंत्र्य मिळालं आपल्याला तर स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर नाईनटीन फोर्टी एटला आपण राधाकृष्ण कमिशन uh, कमिशनच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवली हायर एज्युकेशनची आणि त्या कमिटीनं मग मी त्याच्यामध्ये डिटेल जाणार नाही त्या कमिटीने ज्या काही सजेशन दिल्या त्याच्या आधारावर आपली पॉलिसी बनली आणि त्या कमिटीमुळेच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन एकोणीसशे बावन्न ला युनिव्हर्सिटी ग्रँड कमिटी बनली नंतर त्याचं रूपांतर झालं युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मध्ये त्यानंतर एक वीस वर्षानंतर एकोणीसशे सिक्स्टी एट ला अडुसठ ला दुसरं कमिशन बसलं गरज पडली की ही तो राधाकृष्ण कमिशन हे तातडीनं केलं होतं म्हणून आपण एक मोठं असं सविस्तर कमिशन बसवलं ज्याला कोठारी कमिशन म्हणतात ते नाईनटीन सिक्स्टी फोर सिक्स्टी फाय मध्ये बनवलं आणि सिक्स्टी फोर फाईव्ह मध्ये कोठारी कमिशन संपूर्ण शालेय आणि उच्च शिक्षणाचा सविस्तर अभ्यास करून दोन व्हॉल्यूम मध्ये रिपोर्ट दिला आणि त्याच्यानंतर ताबडतोब मग नाईनटीन सिक्स्टी एट ला दुसरी पॉलिसी बनली पण नाईनटीन सिक्स्टी एट ची पॉलिसी कोठारी कमिशनच्या रिपोर्टवर होती पण तरीही ती थोडकी थोड्या घाईनं ती बनवण्यात आली शेवटी मग कोठारी कमिशनच्या रिपोर्टचा पूर्ण आधार घेऊन आपण नाईनटीन एटी सिक्सला पॉलिसी बनवली आणि नाईन्टीन एटी ची पॉलिसी आपली जी आहे ती कॉम्प्रेन्सिव्ह पॉलिसी आहे आणि परंतु नंतर काँग्रेस सरकार बदललं दुसरं सरकार आलं त्यामुळे त्या, त्या पॉलिसीला इम्प्लिमेंट करता नाही आलं जेव्हा काँग्रेस सरकार नाईन्टीन नाईन्टी टू मध्ये आलं तेव्हा मग त्यांनी प्रोग्राम ऑफ ऍक्शन निर्माण केला नाईन्टीन ला। नाईन्टी तो एटी सिक्सची पॉलिसी प्रोग्राम ऑफ ऍक्शन फॉर नाईन्टी टू हे सध्या जे आहे हे हे रिच सर पॉलिसी आहे जी पार्लमेंटकडनं अप्रूव्ह झालेली आहे आता नव्यानं ट्वेंटी ट्वेंटी आलेली आहे पॉलिसी सदतीस वर्षानंतर आता आपण ट्वेंटी टू ट्वेंटी टू पॉलिसी विषयी मी नवीन पॉलिसी असल्यामुळे ती सध्या लागू करण्यास होत आहे त्याच्याविषयी नंतर बोलेल शेवटी परंतु आपण जर ह्या तीन धोरणांचा जर आढावा घेतला नाईनटीन फोर्टी एट नाईन सिक्स्टी एट कमिशन नाईनटीन एटी सिक्स पॉलिसी And प्रोग्राम ऑफ नाईन नाईन्टी टू ही जी पॉलिसी आपण बनवलेली आहे ह्याच्यामध्ये जे मी आपल्याला शिक्षणाचे उद्दिष्ट सांगितले की सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना शिक्षण मिळावं क्वालिटी एज्युकेशन मिळावं हे ह्या पॉलिसी मध्ये आपल्याला नाईन्टीन नाईन्टी टू च्या प्रोग्राम ऑफ ऍक्शन मध्ये दिसते आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत बाकी सगळी जास्त भर देत नाही त्या महत्वाच्या अशा की शिक्षण हे अधिकाधिक सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं मान्य केलं म्हणून सरकारी शाळा सरकारी कॉलेजेस सरकारी विद्यापीठ हे आपण काढले पाहिजे ज्यामधून फी फार कमी असेल आणि अधिकाधिक गरीब विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये संधी मिळेल तर गरीबी हा एक उच्च शिक्षणा उच्च शिक्षण न मिळण्यामध्ये कारण असल्यामुळे गरीबी गरिबांना शिक्षण मिळावं ह्याकरता आपण त्याच्यामध्ये धोरणाची तरतूद केलेली आहे आणि त्याच्याकरता मग सरकारने इतरही सोयी केलेली आहेत की निव्वळ विद्यापीठ शाळा आणि हे असून भागणार नाही तर हॉस्टेल रेसिडेन्शियल हॉस्टेल विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे ज्याच्यामध्ये सबसिडाइज फूड आणि इतर गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातील कॉलेजमध्ये सुद्धा तर हा पहिलं उद्दिष्ट आपलं राहिलं की आर्थिकदृष्ट्या कमकुत असलेल्या विद्यार्थ्यांना ऍक्सेस मिळावा मिळावा आणि शिक्षणाला जे इतरांना शिकवलं जात आहे दुसरा असा की आपल्या समाजामध्ये सिस्टीमच्या मुळे जाती व्यवस्थेच्यामुळे काही वर्गांना शिक्षणाचे अधिकार नाकारण्यात आले विशेषतः शुद्र आणि अस्पृश्य ह्या दोन समाजाला अधिकार नाकारण्यात आले आणि त्याचबरोबर स्त्रियांना सुद्धा नाकारण्यात आले तर एक भला मोठा शिक्षण आहे स्त्रिया फिफ्टी पर्सेंट फिफ्टीन सिक्स्टीन पर्सेंट शेड्युल कास्ट आणि जवळजवळ पंचवीस तीस पर्सेंट ओबीसी ह्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणजे असं नव्हे की अं आपण असंच ते म्हणत नाही तर प्रॅक्टिस मध्ये म्हणजे जेव्हापासनं असं म्हणता येईल की रिटर्न रेकॉर्ड आपल्या जवळ आहे वैदिक मध्ये होतच होतं परंतु मनुस्मृती जेव्हा मनुस्मृती ही लिहिण्यात आली साधारणतः दोनशे सी ला दोनशे सी आज म्हणजे दोन हजार तेवीस आहे त्याच्यामध्ये जर आपण दोनशे अजून टाकले तर आपले साधारणतः दोन हजार दोन दोनशे तेवीस वर्षापासनं पूर्वी मनुस्मृती जेव्हा लिहिण्यात आली त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेला आहे की स्त्रियांना शूद्रांना आणि अस्पृश्यांना शिक्षणाचे अधिकार नाही पहिला म्हणतात परंतु क्षत्रिय वै ब्राह्मण क्षेत्रिय आणि वैश्यांना शिक्षणाचे अधिकार होते परंतु क्षत्रिय आणि वैश्यांना शिक्षण म्हणून शिक्षणाचा शिक्षण घेण्याचा अधिकार जरी होता पण त्याचा वापर व्यवसाय ब्राह्मणांचा व्यवसाय करण्याकरता शिकवण्याचा आणि टीचिंग करण्याचा रिलीजियस टीचिंग करण्याचा नव्हता थोडक्यात एवढं सांगायचं आहे मला की जाती व्यवस्थेमुळे फार मोठ्या वर्गाला शिक्षणाचे अधिकार नाकारल्यामुळे इलिट्रेसीचं प्रमाण फार जास्त होत आणि हे सरळ चालत आलं ब्रिटिश काळापर्यंत जेव्हा ब्रिटिश इंडिया कंपनी आली सेव्हन्टीन सेव्हन्टी टू ला तेव्हा जर तुम्ही सेव्हन्टीन सेव्हन्टी टू ला पहिला अँग्लो इंडियन ऍक्ट पाहिला ब्रिटिशांचा ईस्ट इंडिया कंपनीचा त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हे सरकार जे चालवलं हे जे लॉ आहे इतर लॉ बरोबर पर्सनल लॉ इतर लॉ बरोबर समाजाचं जे गव्हर्नन्स आहे प्रॉपर्टी राईट आहे इकॉनॉमिक रिलेशन आहे एज्युकेशन राईट आहे हे जातीवर चालेल स्वस्त लिहिलेलं आहे जो लॉ आलेला आहे आणि ते अनेक वर्ष चालत गेलं शेवटी म्हणजे सेव्हन्टीन सेवन्टी टू ला पास केलेला कायदा जा, जो जातीच्या आधारावर चालेल ज्याच्या चा अंतर्गत शुद्र दलित आणि महिलांना अधिकार नसणार तो कायदा थेट एटीन थर्टीन पर्यंत सुरू होता लागू होता अठराशे तेरा पर्यंत लागू होता अठराशे तेरा मध्ये ब्रिटिश सरकारने असं म्हटलं की जी इंडिजिनस पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सर्वच आले ब्राह्मण आले क्षत्रिय आले वैश्य आले शूद्र आले दलित आले स्त्रिया सर्व आल्या तर अठराशे ते तेरा मध्ये त्यांनी प्रथम म्हटलं की बा इंडिजिनस आम्ही शिक्षण देऊ आणि मग त्यांनी शाळा वगैरे काढणं आणि कॉलेजेस काढणं विद्यापीठे काढण्याची सुरुवात केली परंतु त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट दिलं की डिप्रेस क्लासेस आणि गरीब ह्याला शिक्षण देणार नाही शिक्षण कन्फाइंड खन, खन, कन्फाईन ठेवलं जमीनदार लँड ओनर बिझनेस पर्सन पॉलिटिकल पॉलिटिकलि आणि ब्राह्मण स्पष्टपणे लिहिलेलं या कायद्यामध्ये अठराशे तेराच्या कायद्यामध्ये तसं तर अठराशे तेरा पासन 18, पर्यंत डिप्रेस क्लासेस आणि गरिबांना शिक्षणाचे अधिकार नव्हते शेवटी एटीन फिफ्टी फोर मध्ये शिक्षणाचे अधिकार दलितांना देण्यात आले स्त्रियांना देण्यात आले विशेष दलितांना देण्यात आले आणि जर आपण जर बॉम्बे प्रेसिडेन्सी जर स्थिती पाहिली त्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आंबेडकरांना एका कमिटीचं अध्यक्ष बनवलं होतं ब्रिटिशांनी कि बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये शिक्षणाची काय स्थिती आहे याच्यावर रिपोर्ट लिहावा जो बाबासाहेबांनी तो लिहिला तो रिपोर्ट तुम्हाला बाबासाहेबच्या व्हॉल्यूम टू मध्ये सापडतोय सापडतो संपूर्ण त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि जेव्हा एकोणीसशे तेवीस ला तेवीस पर्यंत त्यांनी स्थितीचं वर्णन केलं त्यावेळेस दलितामध्ये शे क्लास क्लासमध्ये आणि स्त्रियामध्ये उच्च शिक्षणाचं प्रभाव जवळजवळ झिरो होतं आणि हायर सेकंडरी मध्ये सुद्धा प्रमाण कमी होत तर अशी स्थिती एकोणीशे तेवीस पर्यंत होती हा मोठा एक परिणाम आपल्याला हा बॅकलॉग दिसतो आहे ज्याच्या कारणामुळे आपल्याला असं दिसतं की इंटरकास्ट डिस्पॅरिटीज अनइक्वल ऍक्सेस एज्युकेशन मध्ये आहे गरिबी शिवाय त्यामुळे नाईनटीन एटी सिक्सच्या पॉलिसीमध्ये नाईनटीन नाईन्टीच्या पॉलिसीमध्ये तुम्ही पाहिलं तर Uh, स्पष्टपणे काँग्रेस सरकारने म्हटलेला आहे की गरीबांवर उच्च शिक्षणाचे ऍक्सेस मिळेल याच्याविषयी आम्ही नीती करूया पण त्याचबरोबर आदिवासी दलित रिलीजियस मायनॉरिटी लाईक मुस्लिम आणि स्त्री यांचे शिक्षणाचा विकास करण्याकरता प्रयत्न करून तर अशा प्रकारे गरिबा करता आणि एक सोशली डिसएडव्हान ग्रुप करता त्याच्यामध्ये सोयी उपलब्ध करून देण्यात तो तेव्हापासून ते आजपर्यंत चालू आहे ट्वेंटी टू ट्वेंटी टू पॉलिसी येईपर्यंत तर हा एक इतिहास आहे जो इतिहास असा आहे की सरकारला याची जाणीव होती की शिक्षण ही मूलभूत गरज आहे सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे त्याचबरोबर सर्वांना सारखं एज्युकेशन मिळ पाहिजे सारख्या गुणवत्तेचं एज्युकेशन मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये तिसरी तिसरा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवा हा भाग मी संपवण्यापूर्वी सांगतो की याची सुद्धा जाणीव सरकारला होती की वेगवेगळ्या थरामधून विद्यार्थी हायर एज्युकेशन मध्ये येतात तर त्यांची जी अंडरस्टँडिंग जी आहे शिक्षणाची ती व्हेरी करते जे गरीब आहेत दलित आहेत आदिवासी आहेत ह्यांचं हे पहिल्या पिढीत असल्यामुळे घरामध्ये वडील न शिकल्यामुळे त्यांच्याजवळ जी सोशल कॅपिटल आहे शिक्षणाच्या संदर्भात कमी आहे म्हणून आपण एक संकल्पना सुरू केली की रेमेडियल कोचिंग त्यांना ऍडिशनल कोचिंग द्यावं क्लासेसच्या व्यतिरिक्त त्यांना ज्या ज्या विषयामध्ये ते वीक आहेत त्यांच्यामध्ये त्यांना आपण अधिक ऍडिशनल हेल्प करावी तर रेमेडियल कोचिंग इन इंग्लिश लँग्वेजेस इन सम केसेस इन कोर सब्जेक्ट ही एक तिसरी नीती सुद्धा आपण आणली गरीब आणि सोशली डिसएडवांटेज ग्रुपच लक्षात घेऊन तर ही पॉलिसी आपण साधारणतः लक्षात ठेवली पाहिजे त्यातला रिपीट करतो मी की सर्वांना शिक्षणाचे अधिकार मिळण्याकरता उच्च शिक्षण व शालेय शिक्षण सरकारकडे असावं कमी फी मध्ये असावं सर्वांना ऍक्सेस मिळावा त्याच्याकरता काही आपण ऍडिशनल फॅसिलिटी निर्माण कराव्या हॉस्टेलच्या रेसिडेन्शियल हॉस्टेलच्या इतर त्यानंतर सोशली ज्यांना जातीवेद व्यवस्थेमुळे शिक्षणाचे अधिकार मिळाले नाही त्यांच्यावर त्यांच्याकरता स्पेशल लक्ष द्यावं आणि विशेष म्हणजे फॅसिलिटी उपलब्ध कराव्यास परंतु रिझर्वेशन मग एज्युकेशन मध्ये आणलं त्याच्याविषयी मी नंतर बोले आणि शिवाय ह्या वर्गाला ज्याच्याकडे सोशल कॅपिटल कॅपिटलिटी फॅमिली मध्ये फार कमी आहेत म्हणून त्यांना ऍडिशनल रेमिडियल कोचिंग आणि हे सुद्धा सवलती द्याव्या अशा प्रकारची एक पॉलिसी आपल्याला प्रो पोअर पॉलिसी प्रो दलित आदिवासी अँड प्रो वुमन पॉलिसी आपण उभी केली आणि ती लागू केली आतापर्यंत आता याचा परिणाम काय झाला अ त्याच्यामधून एक गोष्ट अशी झाली एक महत्वाचा मुद्दा तिथे मांडतो आणि पुढे जातो तो असा की मी म्हटलेला आहे की अं उच्च शिक्षणाची आणि शालेय शिक्षणाची जबाबदारी सरकारवर देण्यात आली त्यामुळे सरकारच्या नियंत्रणाखाली सर्व ह्या संस्था उघडायला सुरुवात झाली पण त्याचबरोबर आपण असं ठरवलं की प्रायव्हेट सेक्टर सुद्धा येणार होता शिक्षणामध्ये एकट्या सरकारला हाताळणं कठीण होतं म्हणून मग प्रायव्हेट सेक्टर पुढे आलेत तेथे सरकारने ध्यान लक्षात ठेवून हे म्हटलं की ठीक आहे प्रायव्हेट सेक्टरने यावं आम्ही तुम्हाला मदत करू परंतु तुम्ही फी आणि सर्व फॅसिलिटी ज्या गरिबांना नित्रा करता त्या कायम असाव्या रिझर्वेशन असतील काही फॅसिलिटीज दलित आदिवासीकरता असतील स्त्रियांकरता असतील गरीबाकरता असतील ह्या सर्व तुम्ही लागू करायला हव्या आणि तुम्हाला आम्ही एड देऊ म्हणून आपण एक अजून एक सेक्टर काढला तो असा की सरकार बरोबर आपण एक प्रायव्हेट एडेड संस्था काढल्या शिक्षणाच्या आज त्याचं प्रमाण मोठं आहे अनेक संस्था आहेत आपल्याला पाहायला मिळतात परंतु प्रायव्हेट एडेड हे असे आहेत दे आर ऑलमोस्ट सिमिलर टू द गव्हर्नमेंट कारण की त्याची फी जी आहे ती तीच आहे रुल्स अँड रेग्युलेशन सर्व सारखे आहे त्या त्याच गव्हर्नमेंटच्या स्कीम इम्प्लिमेंट सुद्धा करतात परंतु गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एडेड बरोबर सेव्हन्टीजच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नाईनटीन मध्ये कर्नाटकात त्याच्या अगोदर अगोदर आपण एक नवीन संस्था आणली पुढे आणि ती म्हणजे प्रायव्हेट प्रायव्हेट सेल्फ फायनान्सिंग प्रायव्हेट अनएडेड अशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था आणल्या त्याचे त्याचे वेगळे वेग वेग वे कारण सरकारने दिले तो त्याच्यामध्ये सध्या जात नाही ते नंतर घेऊ आपण पॉलिसीच्या वेळेस त्याचे कारण असे दिले सरकारने की आमच्याकडे पैसा कमी आहे तर सेल्फ फायनान्सिंग च्या अशा संस्था असाव्या त्यांनी स्वतःचा पैसा उभे करा उभा करावा त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं आम्ही पैसा देणार नाही तर अशा तीन प्रकारच्या शैक्षणिक संस्थेद्वारे आपण आज शिक्षण देतो आहे सरकारी प्रायव्हेट एड सेल्फ फायनान्स किंवा अनएडेड प्रायव्हेट त्याचा काय परिणाम झाला शिक्षणाच्या ऍक्सेस क्वालिटी वर आपण पुढे बघूया आता ही पॉलिसी मागच्या सत्तर वर्षापासून लागू आहे तर ह्याचा काय परिणाम झाला शिक्षणामध्ये किती सुधारणा झाली किती आपण इक्वल एज्युकेशन देऊ शकलो आपण क्वालिटी एज्युकेशन सर्वांना उपलब्ध करून दिलं का की नाही याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करू थोडीशी आकडेवारी देतो मी तुम्हाला आता वेळेच्या अभावी फक्त दोनच घेईल की ऑल इंडियाचं स्टॅटिस्टिक आपल्याला मी की आज दोन हजार सतरा अठराला लेटेस्ट डेटा आपण जर घेतला तर दोन हजार सतरा अठराला शिक्षणाचा उच्च शिक्षणाचा दर जो आहे तो ट्वेंटी सिक्स पर्सेंट आहे उच्च शिक्षणाचा दर ट्वेंटी सिक्स पर्सेंट असण्या असणं म्हणण्याचा मान, अर्थ असा की अठरा ते तेवीस वर्षाच्या वयामध्ये मुलं बारावी करून कॉलेजच्या फर्स्ट इयरला जातात अठरा तेवीस वर्ष तर अठराशे तेवीस वर्षाच्या ते वयातली ते वयामधली मुलं यांनी उच्च शिक्षणामध्ये सर्वांनी जावं ही अपेक्षा ह्या गोल आहे पण त्याच्यापैकी किती जातात हे आपल्याला मोजता येतं जितके एनरॉलमेंट केलेले आहेत कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या डिग्रीजला अठरा तेवीस वर वया गटामधील आणि त्याची पॉप्युलेशन याचा जर रेशिओ काढला आपल्याला तर त्याला आपण एनरॉलमेंट रेशिओ किंवा एज्युकेशन अठेमिन रेट म्हणतो तो आपल्या ऑल इंडियाच्या पातळीवर तो छव्वीस पर्सेंट आहे महाराष्ट्रामध्ये तो तीस पर्सेंट आहे ऑल इंडियाच्या वर आहे परंतु ही प्रगती आपल्याला दिसते सा, की साधारणतः एकोणीसशे साठ मध्ये एक ते दोन पर्सेंट जातो एक तर दोन पर्सेंट एनरॉलमेंट रेट वरून आज आपण चव्वीस पर्सेंट वरावं महाराष्ट्रामध्ये तीस पर्सेंट वर हो राहतो तर फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक पटींनी आपल्याला असं दिसतं की उच्च शिक्षणाची प्रगती झालेली आहे परंतु ही संधी जी आहे उच्च शिक्षणा सर्वांना सारखी नाही याच्यामध्ये दोन प्रकारचे मतभेद हे आहेत डिस्पॅरिटीज आहेत तीन प्रकारच्या डिस्पॅरिटीज आहेत एक गरीब आणि श्रीमंत इकॉनॉमिकली बेटर ऑफ अँड वर्स ऑफ दुसरा दलित आणि आदिवासी एका बाजूला आणि दुसरीकडे हायकास्ट तिसरीकडे मायनॉरिटी मुस्लिम आणि हिंदू मेजॉरिटी आणि चौथी चौथी डिस्पॅरिटी म्हणजे मेल मध्ये हे आपल्याला पाहायला मिळते मी सर्वच काही आकडे मध्ये आपल्याला वेळेच्या अभयी देऊ शकणार नाही ना पण निवड इन्कमच्या आधारावर तुम्हाला मी आकडेवारी जर दिली तर आपल्याला असं दिसतं की ज्यांचं जा जे बॉटम मध्ये आहे ज्यांचं इन्कम कमीत कमी आहे त्याला बॉटम कॉर्टाईल म्हणतो आपण तर त्याचा एनरॉलमेंट रेट फक्त तेरा पर्सेंट आहे याच्या विरुद्ध जे जे हायेस्ट ज्यांची इन्कम आहे त्यांचा एनरोमेंट रेट फिफ्टी थ्री पर्सेंट आहे यू कॅन सी द दी थर्टीन कुठे आणि फिफ्टी थ्री पर्सेंट कुठे तर ही असमानता आपल्याला ऍक्सेस टू हायर एज्युकेशन मध्ये आहे सध्या मी क्वालिटी विषयी बोलत नाही क्वालिटी नंतर पुढे येतो आणि मध्यंतरी मग तो काहीतरी ट्वेंटी फाय फिफ्टी थर्टी फाय पर्सेंट आहे त्यानंतर जर आपण ऑक्युपेशनच्या आधारावर सुद्धा जर पाहिलं तर ही डिस्पॅरिटी आपल्याला पाहायला मिळते उदाहरणार्थ जे कॅज्युअल लेबर आहे त्यांचा एनरॉलमेंट रेट फक्त चौदा पर्सेंट आहे पण जे रेग्युलर सॅलरीड आहे त्यांचा रेट थर्टी सिक्स पर्सेंट आहे किंवा जे सेल्फ एम्प्लॉईड आहे त्यांचा रेट हा ट्वेंटी फाय पर्सेंट आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला उत्पन्नाच्या आधारावर व्यवसायाच्या आधारावर डिस्पॅरिटीज मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात म्हणजे एवढी प्रोग्रेसिव्ह पॉलिसी असून ह्या पॉलिसीने इक्वल ऍक्सेस एज्युकेशनला दिला नाही किती इक्वल ऍक्सेस क्वालिटी एज्युकेशन दिलं आणि ते नंतर बघूया त्यानंतर आपण जर याच्याकडे आलो सोशल ग्रुपकडे आलो तर तिथे आपल्याला काय दिसतं की सोशल ग्रुपचा जर एनरॉलमेंट रेशिओ आपण घेण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की शेड्युल ट्राईबचा जो एनरॉलमेंट रेट आहे तो एनरॉलमेंट रेट आहे शेड्युल ट्राईबचा पंधरा पर्सेंट एस चा एकवीस पर्सेंट ऑल इंडिया ओबीसी ट्वेंटी एट पर्सेंट हायकास्टचा फॉर्टी पर्सेंट मुस्लिमचा सोळा पर्सेंट बुद्धिस्ट जे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आहे त्यांचा अराउंड थर्टी पर्सेंट म्हणजे तुम्हाला दिसते की सोशल ग्रुप फोकस पॉलिसी असूनही सर्वात जास्त एनरोलमेंट रेट कमी आहे तो ट्रायबलचा आहे त्याच्या पाठोपाठ शेड्युल्ड आहे आहे पाठोपाठ ओबीसीचा आहे सर्वात जास्त हायकास्टचा आहे मुस्लिम फार मागासले सिक्स्टीन पर्सेंट दे आर ऑलमोस्ट ऑन पार विथ ट्रायबल्स तर सोशल ग्रुप डिस्पॅरिटी अजूनही कायम नाहीत ज्या कास्टने निर्माण केलेली ग्रेडेड इन इक्वेलिटी आहे ती तुम्हाला मध्ये पाहायला मिळते ह्या दोन इनइक्वेलिटी आपल्याला सहजपणे पाहायला मिळतात अजूनही सत्तर वर्ष झाल्यानंतरही आता दुसरा मुद्दा मी घेतो क्वालिटी ऑफ एज्युकेशन आपल्याला गुणवत्तेविषयी थोडक्यात इथे चर्चा होत आहे आणि गुणवत्तेविषयी अनेक मुद्दे नंतर घेईल मी पण जर क्वालिटी एज्युकेशन आपल्याला जर मोजायचं असेल किंवा अनइक्वल ऍक्सेस तर आहेच आहे परंतु क्वालिटी एज्युकेशनला इक्वल ऍक्सेस आहे का हा प्रश्न जर आपण तपासला तर त्याच्यामधून आपल्याला असं मिळतं की क्वालिटी डिफरंट जी क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे देर आर अनिक देर इज अनइक्वल ऍक्सेस टू पुअर अँड शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब आता क्वालिटी ऑफ एज्युकेशन मोजणं हे फार मोठं कठीण काम आहे डाटा नाही आहे काही नाही त्यामुळे तो प्रॉब्लेम आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन इंडिकेटर आपण घेऊ शकतो ते इंडिकेटर असे उदाहरणार्थ मी तसा तो प्रयत्न केलेला आहे ह्या एका लेखामध्ये की इंग्लिश मीडियम मधून जे विद्यार्थी शिकतात त्यांना ऍडव्हानेज राहतो जे विद्यार्थी रिजनल लँग्वेज मधून शिकतात मराठीमधून वर्सेस इंग्लिश मधून तर प्रपोर्शन ऑफ स्टुडंट गोइंग टू द इंग्लिश मीडियम द प्रोपोर्शन ऑफ स्टुडंट गोइंग टू द मराठी मीडियम ऑर इन उत्तर प्रदेश हिंदी मीडियम ऑर इन अदर स्टेट इन देअर ओन रिजनल लँग्वेज त्याच्या आधारावर आपण इनडायरेक्टली क्वालिटीची मोजमाप करू शकतो दुसरा ह्या ज्या तीन इन्स्टिट्युशन मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्या हायर एज्युकेशन देतात गव्हर्नमेंट प्रायव्हेट एडे अँड प्रायव्हेट तर ह्या प्रायव्हेट सेल्फ फायनान्सिंग ज्या आहेत ह्या प्रायव्हेट सेल्फ फायनान्सिंग ज्या आहेत ह्या जास्तीत जास्त प्रोफेशनल कोर्सेस देतात ज्याच्यामुळे एम्प्लॉयबिलिटी फार असते परंतु त्याच्यामध्ये गरिबाचं प्रमाण कमी असणार कारण की फी स्ट्रक्चर फार जास्त आहे तर दुसरा इंडिकेटर आहे की व्हॉट इज द प्रोपोर्शन ऑफ पुअर अँड शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब इन द प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आणि त्याच्यामध्ये हे दो हे दोनही आपण जर इंडिकेटर क्वालिटीचे घेतले की जर ज्या विद्यार्थ्यांचं प्रमाण प्रायव्हेट एज्युकेशन मध्ये जास्त असेल जर विद्या ज्या विद्यार्थ्यांचं प्रमाण इंग्लिश मीडियम एज्युकेशन मध्ये जास्त असेल तर त्यांची क्वालिटी ही जे मराठी मीडियम किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये जातात त्यांच्यापेक्षा चांगली असेल हे जर आपण इंडिकेटर घेऊन पाहलं तर आपल्याला क्वालिटीचे डिस्पॅरिटीज बघायला मिळतात मी त्याच्यामध्ये फारस जात नाहीये फक्त जे सांगतोय तुम्हाला थोडक्यात त्याचे मेजर कन्क्लुजन तुम्हाला मी सांगतो आहे ते असं की आपल्याला असं पाहायला मिळतं की उदाहरणार्थ जर महाराष्ट्राची आपण स्थिती जर घेतली तर इतका मराठीचा स्वाभिमान आहे की त्याला ते इमोशन जे आहेत त्याच्यामध्ये गोठित झालेले असतात पण तो आज महाराष्ट्रामध्ये एकूण जेवढे विद्यार्थी हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये आहेत त्याचे सिक्स्टी पर्सेंट इंग्लिश मीडियम एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये आहेत हायर एज्युकेशन मध्ये ओनली थर्टी सिक्स पर्सेंट आर इन मराठी नंबर वन त्याच्यानंतर ते जर थर्टी सिक्स पर्सेंट घेतले तर तुम्हाला असं दिसेल की जास्तीत जास्त गरीब आणि आणि आदिवासी हा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मध्ये आहे आणि श्रीमंत आणि उच्च जातीय हा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन मध्ये आहे ज्या प्रोफेशनली प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन आहे क्वालिटी ऑफ एज्युकेशन इज चांगला आहे त्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसेल की जो गरीब आणि दलित आणि आदिवासी आहे हा अधिकाधिक मराठी मीडियम मधून शिकतो आणि त्यानंतर तो जास्तीत जास्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन मधून शिकतो आणि त्याचं प्रमाण प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहेत त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण कमी आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल दोन मुद्दे तुम्हाला दिसतात की पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की देर इज अनइक्वल इक्वल टू एज्युकेशन टू पोअर शेड्युल शेड्युल ट्राईब दुसरा मुद्दा आपल्याला असा दिसतो की शेड्युल अनइक्वल ऍक्सेस आहे म्हणजे त्यांचं गरीबामध्ये आणि दलित आदिवासीमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाणच कमी नाही तर जे त्याच्यापैकी जातात त्यांना ते ज्या क्वालिटी ऑफ एज्युकेशन मिळतं ते योग्य मिळत नाही आहे आता हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे तर क्वालिटी कशी काय कमी असणार हे आपल्याला स्पष्ट माहिती आहे की गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन किती मोठ्या प्रमाणामध्ये निग्लेक्ट केलं जात आहे मला तिथे जाण्याची काही गरज नाही लोकसत्तेमधून आणि इतर मधून मधून देत राहतो की क्वालिटी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनशी कशी कमी आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने गरीब दलित आदिवासी जात असल्यामुळे त्यांना ते योग्य क्वालिटीचं शिक्षण मिळत नाही तर हा एक प्रश्न क्वालिटीच्या संबंधामध्ये आपल्या समोर मी मांडला दुसरं महत्वाचं असं की हे जे लोअर एनॉरमेंट रेशिओ जो गरीब आणि यांचा आहे दलित आदिवासींचा याचं कारण असं चारा आहे की त्यांच्यामध्ये ड्रॉप आऊट रेट जास्त आहे इथे ड्रॉप आऊट रेट जर आपण घेतला दोन हजार सतरा अठराला तर जे लोक जे विद्यार्थी बी ए और बीकॉमच्या कोणत्याही ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतात त्याचं प्रमाण ड्रॉप आऊटचं प्रमाण पुढे चालून वाढतं

म्हणजे फी कमी आहे शिक्षण रेमेडियल कोचिंग आहे इतर त्या अपुरे नाही अपुऱ्या आहेत त्यामुळेच ड्रॉपआउट रेट आहे पार्शेली एक दोन पर्सेंट द्रौ, आउट अन्य कारणामुळे त्यांना ज्या सवलती द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करायला पाहिजे तो सपोर्ट मिळत नाही माझ्याकडे अजूनही तो डेटा आहे की बा त्यांना कारणही विचारण्यात येतात की तुम्हाला ड्रॉपआउट का होतं त्याच्या प्रामुख्याने त्याच्यामधले जे कारण आहेत ते आर्थिक कारण आहेत तर ही स्थिती आज शिक्षणाची आहे की देर इज अनइक्वल एक्सेस टू हायर एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन इन टर्म्स ऑफ द मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन अँड इन टर्म्स ऑफ देअर शेअर इन द प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इज लो ही सध्याची स्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की अ ही जी आता नवीन पॉलिसी आलेली आहे ट्वेंटी ट्वेंटी पॉलिसी ही या प्रश्नांना किती स्वरूपात डील करण्याचा प्रयत्न करते अ माझी जनरल ऑब्झर्वेशन असं आहे की ही पॉलिसी जी आहे एक तर महत्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवायला पाहिजे इथे की ही पॉलिसी हायर एज्युकेशन सिस्टीमचा संपूर्णपणे अभ्यास करून मांडलेली नाही आहे तयार केलेली नाहीये राधाकृष्ण कमिशन कोठारी कमिशन त्याच्यानंतर अजून एक दोन छोटेसे कमिशन झाले या सर्वांनी अभ्यास करून मग आ, सजेशन दिलेले आहेत आणि नीती बनवलेली आहे ही पॉलिसी हायर एज्युकेशनचा अभ्यास न करता फार थोडाफार एक सेकंडरी डेटावर त्यांनी हे करून आणि बेस्ट फॅक्टे बेस्ट प्रॅक्टिसेस अँड बॉरोइंग फ्रॉम युएसए अशा तीन इन्फॉर्मेशनच्या आधारावर ही पॉलिसी बनवली आहे त्यामुळे याच्यामध्ये अनेक वेळा इनकन्सिस्टंट येत राहते पण तो भाग बाजूला ठेवूया आहे आपण तर ह्या पॉलिसीमध्ये इक्वल ऍक्सेस जो आहे इक्वल ऍक्सेस टू एव्हरीबडी टू पोअर अँड इक्वल ऍक्सेस टू क्वालिटी एज्युकेशन याच्याकरता काय केलेलं आहे याच्याविषयी मी तुम्हाला पंधरा वीस मिनिटामध्ये सांगतो आहे ते असं की हे ही पॉलिसीचं उद्दिष्ट हे आहे की संपूर्ण हायर एज्युकेशन ओव्हरऑल करायचं अभ्यास काही केला नाही मी लिहिलेला आहे इंग्लिश पेपरमधून सुद्धा लिहिलेलं आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे अभ्यास केला नाही परंतु क्वालिटी संपूर्ण ओव्हरऑल करायचं हायर एज्युकेशनला रिस्ट्रक्चरिंग करायचं उद्दिष्ट काय आहे की आम्ही क्वालिटी वाढवू आणि इक्वल सुद्धा देऊ त्यामुळे दोन सेक्शन आहेत या पॉलिसीमध्ये एक क्वालिटी करता मेजर आहेत आणि दुसरे आहेत इक्विटी आणि इन्क्ल्युजन करण्याकरता आता क्वालिटीचे कोणते सजेशन यांनी केलेले आहेत त्याला वेळ लागेल मी ब्रीफली आपल्याला सांगतो अँसर क्वेश्चन असेल तर मी ते घ्यायला तयार आहे शेवटी की त्याच्यामध्ये तीन चार जे सूचना दिल्या चार पाच सूचना दिल्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत एक त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या जी आपली स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत स्टेट युनिव्हर्सिटी प्रामुख्याने ज्या बल्क ऑफ द स्टुडंट गोस टू द स्टेट युनिव्हर्सिटीज अँड अँड द कॉलेजेस गवर्नमेंट कॉलेजेस अँड प्रायव्हेट एडेड कॉलेजेस हे जे हे जे स्टेट युनिव्हर्सिटी अफिलेटिंग आहेत विद्यापीठामध्ये पी एच डी आणि एम एम होतं आणि अफिलेटिंग कॉलेजेस मध्ये ग्रॅज्युएट होतं तर हे अफिलेटिंग कॉलेजेस सिस्टम हे काही क्वालिटी वाईज बरोबर नाही आहे ह्याला बदलून आपण युनिटरी सिस्टीम आणली पाहिजे युनिटरी सिस्टीम म्हणजे काय की अमेरिकन सिस्टम स्ट्रेट फॉरवर्ड बारो गेली आहे युनिटरी सिस्टीम म्हणजे विद्यापीठामध्ये अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी डी आणि सर्व कोर्सेस दिले जातील देर देर आर देर आर व्हेरी फ्यू कॉलेजेस अफिलेटेड कॉलेजेस देर आर कॉन्स्टंट कॉलेजेस ओनली इव्हन इन अमेरिका ज्यांचे कॉन्स्टंट कॉलेजेस आहेत त्यांना डिग्री अवॉर्डिंग राईट आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की युनिटरी युनिव्हर्सिटी आपण निर्माण करावी म्हणजे अफिलेटिंग कॉलेजेस जेवढे काही आहेत त्या सर्वांना आपण डिग्री अवॉर्डिंग युनिव्हर्सिटीजमध्ये कन्व्हर्ट करायचं त्याचं म्हणणं असं आहे की बाबा जे चांगले टीचर आहेत विद्यापीठामध्ये ते सुद्धा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्याला शिकवतील त्यामुळे क्वालिटी वाढेल परंतु यांच्या एक लक्षात नाही आलेलं आहे की फिलेटिंग सिस्टीम जी आहे ती कॉलेजेस हे वेगवेगळ्या स्मॉल टाउन अँड लार्ज विलेजेस अँड मिडियम मध्ये स्थापन असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऍक्सेस मिळतो इझी ॲक्सेस मिळतो चीप ऍक्सेस मिळतो बसेसने जाऊ शकतात सायकलवर जाऊ शकतात जर तुम्ही युनिटरी विद्यापीठ आणलेत आणि हे सर्व हे जर ओव्हर पिरियड ऑफ टाइम हे कॉलेजेस जर तुम्ही बंद केले आणि त्यांना डिस्ट्रिक्ट मध्ये त्यांना आणलं विद्यार्थ्यांना तर ऍक्सेस कमी होईल एज्युकेशन कॉस्टली होईल तर आणि महाराष्ट्राने सुरुवात केलं आहे क्लस्टर युनिव्हर्सिटी फॉर्म करणं सुरू केलेलं आहे मी त्यांना दुसऱ्या काही सजेशन दिलेले आहेत परंतु ते अजून काही सरकारच्या तसं काही अजून तेवढं लक्षात हा इश्यू आलेला नाही आहे तर युनिटरी विद्यापीठ विद्यापीठ जर आपण आणले पंधरा वर्षात त्यांना आणायचं आहे तर त्याच्यामुळे ऍक्सेस जो आहे तो कमी होईल कारण का संपूर्ण विद्यापीठ जिथे अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असणार ते डिस्ट्रिक्ट प्लेसेसमध्ये सिटी सिटीमध्ये होतील बाहेर ते राहणार नाही इव्हन हायस्कूलमध्ये सुद्धा तेच केलं आहे सध्या तर याचा इक्विटीवर परिणाम होईल याचा काही विचार या पॉलिसीमध्ये नाही आहे त्याच्या सोल्युशन आहेत त्या सोल्युशन असू शकतात पण त्याला वेळ लागेल मला सांगण्याकरता कमिशन न अभ्यास न केल्यामुळे त्यांच्या जवळ मिडल पाथ नाही आहे अल्टरनेटिव्ह नाही आहे दुसरी पॉलिसी जी फार महत्वाची आहे की यांनी ड्युरेशन ऑफ डिग्री मध्ये बदल आपलं बी ए जे आहे अंडर ग्रॅज्युएट तीन वर्षाचा आहे कोठारी कमिशन साऱ्या कंट्रीचा सा अभ्यास करून साऱ्या स्टेटचा सा अभ्यास करून एक युनिफॉर्म पॉटर हे आणून थ्री प्लस टू आणलं तीन मध्ये तीन वर्षामध्ये अंडर ग्रॅज्युएट दोन वर्षामध्ये एम ए यांनी आता काय केलेलं आहे की अंडर ग्रॅज्युएट दोन ड्युरेशनच केलं तीन वर्षाचं अंडर ग्रॅज्युएट आणि चार वर्षाचएट एक वर्षाचा मास्टर आणि दोन वर्षाचा मास्टर काही गरज नाही जर तुम्ही तीन वर्षाहून चार वर्ष नेता तर गरीबा करता एक वर्षांना कास्ट वाटते आहे ना तर त्याची एक शिथाफी म्हणून एक सोल्युशन त्यांनी अशी काढली की तीन वर्षाची बॅचल होईल ज्यांना तीन वर्षाचे बॅचलर करायची त्यांनी तीन वर्षाचं करावं ज्यांना चार वर्षाचं करायचं त्यांनी चार वर्षाचं करावं त्यांना चार वर्षाचं केल्यानंतर एक वर्षाची एम एन तीन वर्षाचं बी ए केल्यानंतर तीन वर्ष दोन वर्षाचे पण हे लक्षात येत नाही आहे की जे जे गरीब विद्यार्थी प्रामुख्याने तीन वर्षाचं बी ए करणार किंवा अंडर ग्रॅज्युएट करणार आणि जे चार वर्षाचं करणार जे दोघे जेव्हा मार्केटमध्ये जातील त्यावेळी जॉबच्या जॉबची एम्प्लॉयबिलिटी कोणाची वाढेल ती चार वर्षाची ज्यांची डिग्री आहे क्वालिटी डिग्री केला जाईल आणि काही गरज नाही आहे गरज नाही आहे Uh, काही जस्टिफिकेशन या कमिशनच्या रिपोर्टमध्ये नाहीये की चार वर्षाचं अंडर का करत त्याचे कारण आहेत मला माहित आहेत ते आपल्या गव्हर्नमेंट ऑफिसरनी काल परवा सांगितलेले आहेत की इथले विद्यार्थी जे जा अमेरिकेमध्ये जातात आपले त्यांना एम मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर चार वर्षाचं ग्रॅज्युएट असलं पाहिजे नाही ते एक वर्ष करावं लागतं तर ते अशा विद्यार्थी जे जा अमेरिकेमध्ये जातात त्यांच्या सोयीकरताना चार वर्षाचं केलेलं आहे परंतु त्याचा परिणाम गरीब विद्यार्थ्यावर होईल चार ऐवजी तीन वर्षे बी ए करतील आणि मग त्यांना त्याचे डिसएडवांटेज एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत बघावं लागेल तेच तेच बी एड मध्ये आहे दुसरं त्यानंतर आता तिसरा मुद्दा जो आहे तो असा की नॅशनल टेस्ट काल परवाच बातमी तुम्ही पेपरमध्ये ऐकली असेल बातमी आलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघतो आहे की विद्यापीठामध्ये आणि कॉलेजेस कॉलेजेसमध्ये टेस्ट जे आहे नॅशनल टेस्ट घेऊन ऍडमिशन द्या सुरु केलेलं आहे फोर्टी फोर्टी फाईव्ह सेंट्रल युनिव्हर्सिटी करता है। होता है, दे दे थे, थे ते फेल्युअर होत आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आता होईल ते त्याचा काही विचार नाही की कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे स्टडीज केलं नाही त्यामुळे माहीत कशा होईल की अडचणी कोणत्या येणार पण आता स्टेटला सुद्धा तशा प्रकारची एडवायजरी आलेली आहे व्हाईस चान्सलर त्यांनी विद्यापीठावर आहे आता मला एक सांगा की पुणे विद्यापीठामध्ये किंवा नागपूर विद्यापीठामध्ये जर तुम्हाला डिपार्टमेंट अंडर ग्रॅज्युएट कॉलेजेसला अफेरिटिंग कॉलेजेसला ऍडमिशन द्यायची असेल तर एक महाराष्ट्राच्या पातळीवर तुम्ही टेस्ट करावी ही काही बरोबर आहे का जिथे तुमचा एनरोलमेंट चौदा पर्सेंट आहे करता आदिवासी करता एकवीस पर्सेंट हो दलिता करताय गरिबा करता तेवढाच आहे सध्याची आपली ऍडमिशन पॉलिसी बरी आहे ना जो विद्यार्थी आपली सर्टिफिकेट घेऊन जातो कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला दाखवतो जर जागा असेल तर प्रिन्सिपल त्यांना ऍडमिशन देतात मिनिमम मार्क्स बघतात हे म्हणतात नाही एक टेस्ट घेतली पाहिजे याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे मी तुम्हाला नंतर सांगेल उद्दिष्ट हे याला कास्ट सिस्टीम रिस्पॉन्सिबल आहे आणि जो तुम्ही इलेक्ट्रिझम जे म्हणत आहात त्या गुणवत्ता आहे जातीय गुणवत्ता जी आहे ते त्याच्या मागे कारण आहे मी त्या मुद्द्यावर नंतर येईल परंतु हे जे ऑल ऑल इंडिया टेस्ट घेऊन ऍडमिशन देण्याचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की गरीब आणि गावामध्ये विद्यार्थ्यांची ऍडमिशन जी आहे ऍक्सेस जो आहे तो कमी हा मुद्दा तामिळनाडू गव्हर्नमेंटनं फार विरोध केला आहे त्यांनी एक कमिशन बसवलं त्या कमिशनच्या असं लक्षात आलं मेडिकल आणि इंजिनिअरिंग करता त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा टेस्ट न देता ते ॲडमिशन द्यायचे ते बारावीच्या आधारावर द्यायचे ॲडमिशन आता टेस्ट आणली तर त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये जास्त मार्क आहेत त्यांना ॲडमिशन मिळा कमी मिळाली आणि ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना ॲडमिशन मिळाली मग त्यांच्या लक्षात आलं की ज्यांना कमी मार्क आहे ते त्यांचं आर्थिक स्थिती फार चांगली आहे ते कोचिंग घेऊन आपलं मेकॅनिकली आपले मार्क वाढवतात आणि त्यामुळे ज्या गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे त्यांना काही कोचिंग वगैरे घेता येत नाही त्यामुळे मग ह्या नॅशनल टेस्ट मुळे काय होते आहे की गरीब मुली रुरल एरियामधले विद्यार्थी यांना ऍक्सेस मिळत नाही हे चांगल्या 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 कोर्सेसला म्हणजे कॅज्युअलिटी जो आहे तो गरीब असणार सोशली डिसएडव्हानेज असणार तर इक्विटीचा काय याच्यामध्ये विचार केला नाही क्वालिटी क्वालिटीमुळे नॅशनल टेस्ट असल्यामुळे क्वालिटी इन्श्युअर होईल अमेरिकन सिस्टम युनिटरी युनिव्हर्सिटी अमेरिकन सिस्टम चार वर्षाची डिग्री अमेरिका करता सोयी जाण्याकरता आणि तशाच प्रकारे आता नॅशनल सुद्धा क्वालिटी आणण्याकरता अमेरिकेन बरं केलेली आहे हा एक प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतो दुस दुसरी जी सजेशन आहे दुसरी महत्वाची आहे की प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन अपेक्षा अशी होती कि प्रायव्हेट एज्युकेशन मध्ये गरीबांना आणि दलितांना आणि आदिवासी लोकांना ऍक्सेस फार कमी आहे आज जर आपण पाहिलं तुम्हाला मी ऑल इंडियाचा स्टॅटिस्टिक जर दिलं तर आपल्याला असं स्पष्ट दिसत की एकूण विद्यार्थी जर आपण दलितामध्ये आदिवासी मध्ये घेतले तर कि त्याचं काय प्रमाण आहे प्रायव्हेट मधलं जाण्याचं ते प्रमाण फार कमी आहे हायकाच्या तुलनेमध्ये किंवा इन्कमचं जर घेतलं तर गरीब प्रामुख्याने गव्हर्नमेंट मध्ये आणि जे श्रीमंत आहे ते प्रायव्हेट एडेड आणि सेल्फ फायनान्सिंग मध्ये जातात तर हे जे अनइक्वल ऍक्सेस सेल्फ फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन आला आहे त्याच्याकरता काही सजेस्ट करायला पाहिजे तो काही केलं नाही नॉन प्रॉफिट प्रायव्हेट ची जी पॉलिसी आहे ती त्यांनी कायम ठेवली त्यामुळे जो अनइक्वल ऍक्सेस आज आहे तोच उद्या उद्या कायम राहील आणि शेवटचा मुद्दा मी इथे थांबवतो तो असा की फॉरेन युनिव्हर्सिटीना आता परमिशन दिलेली आहे हंड्रेड फॉर्न युनिव्हर्सिटीचे कॅम्पसेस उघडतील आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य त्यांना जी फी पाहिजे ती त्यांना आकारावी ज्या फॅकल्टी अपॉइंट करायच्या त्या त्यांनी कराव्या जे कोर्सेस त्यांना सुरू करायचे ते त्यांनी करावे करा करा फक्त काही अजून अशी अट्या अटी आहेत ज्या नॅशनल इंटिग्रेशनच्या आहेत नॅशनल इंटरेस्टच्या तेवढ्याच टाकलेला आहे आता हा गरीब विद्यार्थी प्रायव्हेट इंडियन प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकत नाही तर हा फॉर्निचरमध्ये जाणार आहे हे सर्व जे आहे याचा फायदा फक्त कोण उचलणार आहे हे की जे क्वालिटी सुधारण्याकरता केलेली आहे त्याचे पर्यायी परिणाम हे होणार आहेत की सर्व पॉलिसीचे की गरिबाचा आणि सोशली डिसएडवांटेज ग्रुपचा ऍक्सेस जो आहे तो हायर एज्युकेशनला कमी होईल आणि त्याच्याकरता काही धोरणं आतापर्यंत केलेली नाहीत इंडियन एक्सप्रेसमध्ये एक चांगला एक लेख लिहिला तेव्हा कुठे युजीसीनं थोडाफार पुढाकार घेऊन घेण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही पॉलिसीज नाही आहेत फक्त एवढं सजेस्ट केलं आहे की इन्स्टिट्युशन स्टेट गव्हर्नमेंटने स्टेप घ्याव्या जेंडर फंड निर्माण करावा सोशली डिसएडव्हानेज ग्रुप करता फंड निर्माण करावा याच्या पलीकडे काही नाही पण क्वालिटी करतात तातडीनं रेग्युलेशन आलेले आहेत महाराष्ट्र गवर्नमेंट अत्यंत तातडीनं हे रूल बनवत आहेत तर मी असं म्हणेल की दोनशे दोनशे दोन ट्वेंटी ट्वेंटी जी पॉलिसी आहे याच्या मागे काहीतरी काय उद्दिष्ट आहे मला काही कळत नाही मला जे दिसतं ते हे दिसत आहे ते हे दिसत की जातीय प्रवृत्ती जी आहे ती दिसते गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा जो तुम्ही प्रश्न विचारला ती अशी की उच्च शिक्षण हा आमचा एरिया आहे आणि याच्यामध्ये आता मॅस्टिफिकेशन होऊन हा फार मोठा वर्ग येत आहे त्यामुळे आमचा शेअर कमी झालेला आहे म्हणून मग इंटेलिजंटली अप्रत्यक्षपणे अशी पॉलिसी बनावी ज्या पॉलिसीच्या पॉलिसी, पॉलिसी बनवावी क्वालिटी वाढवणं आणि क्वालिटी वाढवण्याच्या नावावर अत्यंत शिथाफीनं गरिबांना आणि सोशली डिसएडव्हानेज ग्रुपचा ऍक्सेस कमी होईल आणि म्हणून त्याच्याकरता मग मार्ग काय केलेले आहेत स्किल एज्युकेशन स्कूल स्किल एजन होणार मध्ये स्किल एज्युकेशन होणार विद्यापीठामध्ये स्किल एज्युकेशन होणार की तिथे तुम्ही रेग्युलर शिक्षणाबरोबर व्होकेशनल कोर्सेस करा थोडेसे आणि एम्प्लॉयमेंट घ्या परंतु वर जाऊ नका एम एला जाणार इतकं डिफिकल्ट केलेलं आहे आता की विचारू नका चार वर्षाचा जर असेल तर तुम्ही जाऊ शकाल तीन वर्षाचा असेल तर दोन वर्षाचा एम ए आणि त्याच्यामध्ये कंडिशन टाकलेलं आहे गेटचा तर मला वाटते कुठेतरी हा हा एक प्रभाव आहे त्याच्या माग की उच्च शिक्षण हा आमचा एरिया आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा वर्ग आलेला आहे त्यामुळे आमची स्पेस कमी झालेली आहे त्यामुळे अशा स्टेप्स घ्याव्या ज्याच्यामुळं त्यांचा ऍक्सेस जो आहे हायर एज्युकेशनला कमी होईल आणि मग स्किल एज्युकेशन व्होकेशनल एज्युकेशन याच्यावर भर द्यावा दिसतं फार ऐकायला चांगलं ते पण त्याच्या मागचे उद्दिष्ट जे आहे की इंटलेक्च्युअल वर्ग लिहिणारा वर्ग क्वेश्चन करणारा वर्ग निर्माण होऊ नये हे याच्यामधून आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आता मी आ, आ, एक दोन प्रश्न याच्या संबंधीचे घेतो आहे की गुणवत्तेविषयीचा मुद्दा जो आहे तुम्ही प्रथमही सांगितलेला आताही सांगितलेला आहे की शिक्षणाचं उद्दिष्ट काय असतं शिक्षणाचं उद्दिष्ट हे आहे की त्याला सायंटिफिक नॉलेज द्यावं स्पिरिच्युअल नॉलेज देऊ नये स्पेक्युलेटिव्ह नॉलेज देऊ नये सायंटिफिक नॉलेज द्यावं बेस्ड ऑन सायन्स अँड टेस्टिंग ते नॉलेज द्यावं प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कुवतीनं तो ऍबॉर्व करू शकतो इंडिव्हिज्युअली विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी डिफर करते परंतु त्याला ते द्यावं त्याला विकास, त्याचा विकास त्याच्या पर्सनॅलिटीचा व्हावा त्याच्या कॅपॅसिटीनुसार हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे परंतु याच्यामध्ये डाऊट रेज केल्या जातात की गरीब विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना सवलती देऊन आणि ऍडमिशन देऊन क्वालिटी खराब होत आहे क्वालिटी डाऊन ग्रेड होत आहे एस सी ना रिझर्वेशन देऊन एज्युकेशन मध्ये क्वालिटी हे होत आहे हा प्रवाह सुरू झालेला आहे आता रिझर्वेशनचा विरोध तर फार क्वालिटीच्या नावावर फार अगोदरपासना आहे त्याच्या मागचं उद्दिष्ट क्वालिटी नाही आहे तुम्हाला मी सांगतो त्याच्यामागचे उद्दिष्ट हेच आहे जे जे शिक्षणाचा जो प्रभाव मास एज्युकेशनच्या निमित्ताने निर्माण झाला तो रोखण्याचा आहे काही अंशी त्याच्या ते मागच तेच जे उद्दिष्ट आहे तेच हे आहे की रिझर्वेशन जे सोशली आणि इकॉनॉमिकली डिसएडव्हटेज ग्रुपला देत हो, आहोत त्यामुळे क्वालिटी डिस्टर्ब होत आहे क्वालिटी होत आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्दिष्ट जे आहे ते डिफरंट आहे ते कसं आहे जेव्हा ब्रिटिशांनी ब्रिटिशांनी ब्रिटिश असताना आपण मागणी केली की इंडियनायझेशन ऑफ इंडियन सर्व्हिस व्हावी त्यावेळी ब्रिटिशांनी हाच प्रश्न उपस्थित केला की आमची इंग्लिश लोक हे अधिक इफिशियंट आहेत त्यांना इंग्लिश भाषा येते त्यांना एडमिनिस्ट्रेशन माहीत आहे तुम्ही आल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशनची इफिशियन्सी कमी होईल त्यावेळेस मात्र वेगळी आर्ग्युमेंट होती त्यावेळेस वेगळी आर्ग्युमेंट करण्यात आली की इफिशियन्सी इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट इज इम्पॉर इम्पॉर्टंट इज द शेअर गुड गव्हर्नन्स गुड गव्हर्नन्स म्हणजे सर्वांना शेअर मिळावा आता मात्र आर्ग्युमेंट वेगळी आहे आता जेव्हा दलित आदिवासी यांना शेअर ते मागतात आहेत रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना शेअर येतो आहे त्यावेळेस मेरिटची भाषा केली त्यावेळेस मेरिटची भाषा कट के केली नाही त्यावेळेस शेअरची भाषा केली आज मात्र शेअरची भाषा आज मात्र मेरिटची भाषा केल्या जात आहे त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला ते हे आहे की उच्च शिक्षणाचा उच्च उच शिक्षणाची आमची मोनापोली आहे वर्षानुवर्षे पिढ्यानुपिढ्या फॉर जनरेशन जनरेशन त्या उच्च शिक्षणामध्ये हा विद्यार्थी येत आहे आणि त्याची क्वालिटी हा क्वालिटी कमी करत आहे म्हणून एज्युकेशन जे आहे हे कन्फाईन केलं पाहिजे क्वालिटी मेंटेन करण्याकरता सिलेक्टेड विद्यार्थ्यांनाच लोकांना उच्च शिक्षणाकडे जावं याच्या मग उद्दिष्ट क्वालिटीच नाही आहे क्वालिटी जर असत तर ब्रिटिशांच्या काळामध्ये जी 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 पोझिशन घेतली ती पोझिशन घेतली असती नसती याच्या पुढे जाऊन आंबेडकर तर अधिक प्रखरपणे बोलतात की जाती व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा अधिकार कोणाला फक्त ब्राह्मणांना शिकण्याचा अधिकार क्षत्रिय वैश्यांना होता परंतु त्यांना व्यवसाय करता तो वापरण्यात येत नव्हता तर ज्यांच्याकडे शिक्षण पिढ्याने पिढ्याला आलं त्यांनाच त्याचा फायदा झाला एम्प्लॉयमेंट वगैरे आता तेथे शिक्षणाचा अधिकार फक्त एका जातीला आहे तेथे प्रश्न असा विचारला की मेरिटवर का नाही तेथे शिक्षणाचा अधिकार जातीवर आहे मेरिटवर नाही आहे इतरांना ते मेरिटोरियस असून तो शिक्षणाचे अधिकार ना काढले जातात जातीच्या आधारावर मेरिटवर नाही तर ही जी ही जी मेरिटची कल्पना आहे ना ही दांभिक कल्पना आहे आणि ती दांभिक कल्पना एवढ्यासाठी आहे की त्याच्यामधून जे वर्षानुवर्षे जो अधिकार शिक्षणाचा आहे त्याच्यामुळे जे फायदे झाले एम्प्लॉयमेंट वगैरे आणि इतर याच्यामध्ये त्याच्यावर कुठेतरी थोडासा आघात होताय म्हणून ते होता जपण्याकरता ते आहे ग्रीड आहे बेसिकली जे ग्रीड आहे की शिक्षण आमच्याकडेच असावं वा, ते वाढू नये ते बोलता येत नाही आता लोकशाहीमध्ये परंतु वेगळ्या मार्गाने ते, ते आणावं मेरिटच्या ना माध्यमातून आणावं क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करण्याच्या माध्यमातून आणावं तर हा कॉन्सेप्ट मेरिटचा आणि हे औडंबर जे आपण ना उडंबर, उडंबर ते बरोबर शब्द तुम्ही केलेला आहे हे जे औडंबर मेरिटचं रिझर्वेशनच्या बाबतीत कॉलेज आणि इन्स्टिट्यूशन मध्ये ह्या सर्व मुलांना मुलींना जीले सोशल इकॉनॉमिक ऍडमिशन दिलं जाते त्यामुळे मेरिट कमी होतं आणि मेरिट विषयची आतुरता आहे मेरिट मेरिट विषयीची जाणीव आहे कन्सर्न आहे हे नाही मेरिट विषयीचं असतं तर ब्रिटिशच्या काळामध्ये तसं केलं नसतं मेरिट विषयीचं असतं तर जातीच्या आधारावर एज्युकेशन एका विशिष्ट जातीला एज्युकेशन इरेस्पेक्टिव्ह ऑफ मेरिट दिलं नसतं जे जे कन्सर्न आहे तो कन्सर्न असा आहे की आमचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर त्याच्यामध्ये इन्क्रोचमेंट केलं जात आहे आणि आमच्या आमची ऑपॉर्च्युनिटीज कमी होत आहेत हे तुम्ही सोशल अँगल औडंबर गुणवत्ताशाही औडंबराचा चर्चा करताना हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे मी एक शेवटचा मुद्दा आपल्या समोर मांडतो आणि थांबवतो तो एवढ्यासाठी मांडतो की जी अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलन आहे याचा एक मुद्दा असा आहे महत्वाचा मुद्दा की रॅशनॅलिटी वाढवावी आणि रॅशनल थिंकिंग सा प्रमोट करावं आणि बाकीचं जे सर्व आहे ते कसं कमी होईल हे त्याच्या मागचं उद्दिष्ट आहे तर ह्या शैक्षणिक नीतीमध्ये एक मुद्दा तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवायला पाहिजे तो असा जो काही अंशी अंधश्रद्धा निर्म आंदोलनाशी संबंधित आहे तो असा की व्हॅल्यू एज्युकेशनची संकल्पना मांडली आहे मी करिक्युलमशी नाही बोललो वेळ नाही आपल्याजवळ व्हॅल्यू एज्युकेशन मूल्य द्यावे विद्यार्थ्यांना जसं आपलं पूर्वी होतं मॉरल एज्युकेशन किंवा च्या माध्यमातून डिसिप्लिन वगैरे देत होतो आपण पण इथे आता स्पेसिफिकली व्हॅल्यू एज्युकेशन मूल्य द्यावे विद्यार्थ्याला दे आणि मूल्य चांगले द्यावे त्याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे मूल्य रायटर्स बिहेवियर सत्य वगैरे 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 सर्व परंतु ते मूल्य देताना ते मूल्य कुठून कुठून घ्यायचे कोणते मूल्य द्यायचे कसे द्यायचे काय सोर्स असणार याच्याविषयी सुद्धा चर्चा आहे परंतु फार सिथाबीनं मांडण्यात आलेली आहे ती की कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्या कॉन्स्टिट्युशनचे सिटीजनशिप राईट आहेत कॉन्स्टिट्युशनचे जे प्रिन्सिपल आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवावे पण त्याचबरोबर तुम्ही पहिला रिपोर्ट जर पाहिलात साडेचारशे पेजेसचा त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे बाकीच्या गोष्टी बाकीच्या नंतरचे जे ड्राफ्ट आले त्याच्यामध्ये घाबरून मग ते थोडंसं विथड्रॉ करण्यात आलं पण ते काय प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये ते असं की हिंदू धर्म हिंदू धर्म म्हणण्याच्या ऐवजी ब्राम्यानिझम देर इज नथिंग लाईक हिंदुइझम ओनली ब्राह्म्यानिझम तर ब्राह्म्यानिझमचे जे व्हॅल्यूज आहेत प्रिन्सिपल आहे रिलिजियस प्रिन्सिपल ते शिकवण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे गीतेचं नाव आहे गीतेचा जो कर्म सिद्धांत आहे कर्माची अपेक्षा न करता कर्म करत जा तो गीतेच्या नावावर आहे त्याच्यानंतर धर्म शब्द आहे त्याच्यानंतर मग जातक कथा आणि अजून ज्या हिंदू धर्मामधल्या ज्या कथा आहेत त्याला उपदेश काय म्हणतात ते सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला सुरू असा दिसेल की व्हॅल्यू एज्युकेशनचा कोर्स बनव बनवताना ब्राह्मॅनिकल रिलिजन्स मधले जे प्रिन्सिपल आहेत ते विद्यार्थ्यांना देण्याचा तो प्रयास आहे आणि त्याच्यामध्ये मग अंधश्रद्धा सुद्धा येईल त्याच्यामध्ये देवाची संकल्पना येईल त्याच्यामध्ये रिच्युअलची संकल्पना येईल त्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो मी तुम्ही लिहिलेलं आहे तुमच्या या या पत्रिकेमध्ये फार व्यवस्थिशील मांडलेला आहे की एन ने काय केलेलं आहे की डॉर्विनचा सिद्धांत ता काढून टाकला हुमन ह्युमन बिईंगच्या निर्मितीचा कारण का डार्विनचा सिद्धांत काय म्हणतो की हुमन जो व्यक्ती आज जो आहे तो इव्हेलेशनच्या प्रोसेसमधून आला बायोलॉजिकल इव्हेशन होऊन सध्याचा व्यक्ती आज आपल्याला दिसतो आहे पण त्याला काढून टाकलं त्याच्या जागेवर काय आणलं क्रिएटिव्हिझम क्रिएटिव्हिजम निर्मितीचा सिद्धांत आणलेला आहे सिद्धांत म्हणजे काय देवानं विश्व निर्माण केलं देवानं व्यक्तींना समाजाला निर्माण केलं देवानं जाती व्यवस्था निर्माण केली हा विचार त्याच्यामध्ये आणलेला आहे तर तुमच्या लक्षात येईल अशा अनेक गोष्टी असतील ज्या आपल्याला माहीत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे अंधश्रद्धा अं स्पेक्युलेटिव्ह नॉलेज अं आणि नॉलेज बेस्ड ऑन द वेदाज नॉलेज बेस्ड ऑन रिलीजियस टेस्ट हे आणण्याचा प्रयत्न आहे तर याच्याविषयीच ही ही एक बाब फार महत्वाची बाब आहे की नॉलेज जे आहे मध्ये आणि इच्छा याच्यामध्ये नॉलेज काय आहे नॉलेज हाऊ डू यू क्रिएट द नॉलेज नॉलेज दॅट यू 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 ट्राय टू यू सी द रियालिटी इम्पेरिकल रियालिटी त्याच्यातून तुम्ही तुमचं परसेप्शन डेव्हलप करता आणि त्याच्या आधारावर मग तुम्ही सिद्धांत मांडता हे नॉलेज आहे नॉलेज करण्याची मेथड आहे परंतु बॅमॅनिकल नॉलेज करण्याची पद्धती काय आहे की द नॉलेज इन वेदास नॉलेज गिव्हन बाय अवर फोर फादर दॅट इज द रिॲलिटी दॅट इज इटर्नल नॉलेज परमनंट नॉलेज ही संकल्पना ह्या व्हॅल्यू एज्युकेशनच्या मागा आहे आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे एनसीएटीच्या पुस्तकातून किती असे बदल होत आहे ते मधून मधून आपल्याला पेपरमध्ये येत राहतात ते हा मुद्दा जो आहे मला असं वाटते हा महत्वाचा आहे हे काही मुद्दे आपल्या समोर मला शेअर करायचे होते आपण मला बोलावलं सांगितले त्याबद्दल आपला आभारी मला असं वाटते तुमचं आंदोलन पुढे ने नेण्याकरता याच्यामधले काही त्याच्यामधले काही उपयोगी पडतील असं मला वाटतं मी संपादक प्रभाकर नानावटी सहसंपादक मुक्ता दाभोकर आणि संपूर्ण जे अंधश्रद्धा आंदोलनाचे निर्मूलन आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो खूप खूप आभार सर डॉक्टर सुखदेव थोरात हे युजीसी चे चेअरमन होते शिक्षण क्षेत्रातला आणि आर्थिक क्षेत्रातला त्यांचा दांडगा अभ्यास होता या अभ्यासाच्या आधारावर आकडेवारी देऊन त्यांनी आज हा विषय अत्यंत भाषेमध्ये आपल्या सगळ्या वाचकांना सांगितला आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूया आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करण्याची आभार मानण्याची विनंती मी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांना करतो नमस्कार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र गेली तेहतीस वर्ष अं नियमितपणे निघत आहे आणि ह्या दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे किमान तीन ते चार विशेष विशेषांक आम्ही प्रकाशित करत असतो यात चौदा एप्रिलचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेषांक असेल डॉक्टर दाभोळकरांचा स्मृती विशेषांक असेल वार्षिक वार्षिक विशेषांक असेल असे विशेषांक आम्ही प्रकाशित करत असतो त्याचबरोबर एखाद्या विषयाला धरून असलेला विशेषांक आम्ही दरवर्षी दरवर्षी प्रकाशित करत असतो यावर्षी आम्ही ह्या गुणवत्ताशाहीच्या बद्दलच जे एकूण अवडंबर माजवलं गेलेलं आहे त्याचा विशेषांक आम्ही यावर्षी प्रसिद्ध केला आणि ह्या अंकाच्या प्रकाशनासाठी डॉक्टर सुखदेव थोरात यांच्यासारख्या यांच्या यांच्याच नाव आमच्या आमच्या समोर आलं कारण त्याशिवाय दुसरी व्यक्ती या विषयाला व्यवस्थित न्याय देऊ शकेल असं आम्हाला संपादक मंडळाला काही वाटलं नाही आणि डॉक्टर सुखदेव थोरातांचंच नाव आमच्या पुढं आलं आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न केला आमचे साथी मिलिंद पखाले यांच्या मार्फत आम्ही डॉक्टर सुखदेव थोरातांच्याशी संपर्क साधला आणि थोरात सरांनी आम्हाला कोणताही आडेवेळे न घेता आपलं इतक्या व्यस्तता असताना सुद्धा आणि चळवळीवरच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवरच्या प्रेमाच्या खातर आम्हाला अं ह्या प्रकाशनाला येण्याला संमती दिली आणि प्रत्यक्षात येऊन प्रका या विशेषांकाचं प्रकाशनही केलं आणि त्या प्रकाशनानंतर एक अतिशय सुरेख आणि आम्हाला अम, एक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक दृष्टिकोन देणारं आणि स्वातंत्र्य चळवळीनंत स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण याचा एक शैक्षणिक धोरणा शैक्षणिक धोरणा संदर्भाचा एक आलेख मांडणार आणि आत्ताच्या काळ वर्तमान काळातल्या ह्या सगळ्या वर्तमान काळातल्या एकूण परिस्थितीच्या संदर्भ परिस्थितीत सरकारने जे काही नवीन शैक्षणिक धोरणाचा जो घाट घातलेला आहे जे हे आणलेले आहे त्याचे दुष्परिणाम त्याचे होणारे अतिशय सामाजिक सगळे हे याच्याबद्दलची चा अतिशय चांगली धोक्याचा एक इशारा त्यांनी आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या पुढं असलेला एक मोठा आव्हान हे नवीन शैक्षणिक धोरणातून येणाऱ्या मूल्यांच्या संदर्भात कसं आहे हे आपल्याला अं दाखवून दिलं या व्याख्यानाचा अतिशय उपयोग आम्हा सर्वांना होईल याबद्दल अगदी सर्वांची खात्री आहे ह्या वेळ दिल्याबद्दल व्याख्यान दिल्याबद्दल मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही डॉक्टर सुखदेव थोरात यांचे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचं संपादक मंडळ अत्यंत आभारी आहोत आणि आम्हाला या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला याबद्दल एक प्रकारचा आनंदही आहे आणि अभिमानही आहे की आपल्यासारखा माणूस आमच्या वार्तापत्राशी आज निगडीत झालेला आहे चळवळीशी निगडीत झालेला आहे तर आम्ही तुमचे अतिशय मनापासून या सगळ्या याच्याबद्दल एकूण व्याख्यानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानतो त्याचबरोबर त्याचबरोबर या Uh, uh, सगळ्याचं टेक्निकल हे करणारा अमोल पाटील असेल या सगळ्याचं सूत्रसंचालन करणारा राहुल राहुल थोरात आमचं व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात असेल आमचं संपूर्ण संपादक मंडळ आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र उपस्थित असणारे फेसबुकवरही त्याचा त्या व्याख्यान ऐकणारे या सर्व कार्यकर्त्यांचं का अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हितचिंतकांचं मी अतिशय आभार मानतो आणि ह्याच्या सुरुवातीला जे अण्णा कडलस्करांनी जे सुरेश भटांची कविता जी, जी गाणं म्हणून दाखवलं त्याच्याबद्दल अण्णाकडलस्करांचे पण आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर असं जाहीर करतो धन्यवाद हा थोरात सर काही लोकांना प्रश्न विचारायचे असतील तर आहात आहेत का पाच मित्र हो, आपण हो, अगदी अगदी वेळेच काही बंधन नाही विचारू द्या ओके सर अमोल सगळ्यांची माईक ओपन करा या संदर्भातील प्रश्न असतील तर थोडक्यात विचारा हॅलो हॅलो बोला आवाज येतोय तुमचा हा भाऊ मोरे बोलतो नांदेड बोला भाऊ मोरे नांदेडून प्रधान सचिव नायगाव शाखेचा तालुका शाखेचा तर सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो आणि स्वराज सरांनी जी महत्वपूर्ण अत्यंत अभ्यासपूर्ण जी माहिती लेखाजोखा दिला तो त्याबद्दलही आभार मानतो तर स्वराज सरांना सुखदेव सरांना असं मला विचारायचं आहे की दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या तावडीत असलेला भारत आणि त्या अगोदर परकीय आक्रमण इथे अनेक आक्रमण झाली आणि त्यानंतर देश स्वतंत्र होऊन आता पंच्याहत्तर वर्ष झाली ते शैक्षणिक धोरण ठरवले जाते तर ते, 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 ते ग्रामीण भागातल्या मुलांचा दलितांचा वाडी तंत्रातल्या मुलांचा विचार करून व्हावा असं मला वाटते विशेषतः प्राथमिक शिक्षण आणि त्यातन माध्यमिक शिक्षण शिक्षण संचालक आणि सी यांचा समन्वय कुठेतरी असावा आणि त्याही पुढे जाऊन असं मी म्हणतो की आजची जी शैक्षणिक शिक्षण संस्था जे झाल्या शिक्षण सम्राट ते बाजारू झालेले आहेत तर गरीब आणि होतकरू मुलं त्याच्यापासून वंचित राहतात शिक्षणापासून तर शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं तर, तर बरं राहील बरं होईल कारण भूतको मी पाकिस्तानामध्ये घेतलं होतं आता आपल्या भारतासारख्या देशात शिक्षणाचं राष्ट्रीयकरण व्हावं अशी माझी इच्छा याबाबत अपन, आपण आपलं मत द्यावं नाही तुमचं अगदी बरो बरोबर मत आहे म्हणजे सरकारला याची जाणीव नाही आहे अशातला भाग नाही आहे की शिक्षण सर्वांना मिळावं त्यातल्या त्यात ज्यांच्यामध्ये शिक्षण घेण्याची क्षमता कमी आहे आर्थिक क्षमता गरीब आणि दलित आदिवासी आणि इतर ज्यांना सामाजिक भेदभाव सुद्धा सहन करावा लागतो हे सर्व प्रश्न लक्षात घेऊन पॉलिसी आपण डेव्हलप केलेली आहे नाही असं नाही आहे परंतु ती पॉलिसी जी आहे ती पुरेशी नाही आहे त्यामुळे आपल्याला ज्या गॅप्स आहेत त्या गॅप्स पाहायला मिळतात जर गरीब आणि दलित आदिवासींचं शिक्षणाचा दर जर इतरांच्या तुलने बरोबर आणायचा असेल तर त्यांच्याकरता फॅसिलिटी जास्त द्याव्या त्यांच्या शिक्षणाच्या वाढीचा दर हा जास्त असायला पाहिजे तेव्हाच ती गॅप कमी होईल असं दिसत नाही आहे म्हणजे विकास झालेला आहे निश्चितपणे परंतु दर हा कमी असल्यामुळे विकासाचा त्यांच्या गॅप आपल्याला पाहायला मिळत परंतु जी थोडीशी डिस्टर्बिंग बाब जी आहे की सध्याची जी दोनशे बी ट्वेंटी ट्वेंटी पॉलिसी आहे याच्यामध्ये पुरेशी जाणीव दिसत नाही आहे काय होणार आहे की जो गरीब आणि अलित आहे याचा शिक्षणाला शिक्षणाचा जो ऍक्सेस आहे सहभाग आहे हा कमी होईल मी तुम्हाला सर्व त्या नीती सांगितल्या क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करण्याकरता युनिटरी युनिव्हर्सिटी चार वर्षाचं बी ए करणं स्टेट लेवलची जनरल टेस्ट देणं ऍडमिशन करता प्रायव्हेट सेक्टर कायम ठेवणं फॉरेन विद्यापीठांना बोलावणं प्रायव्हेट फॉरेन विद्यापीठाला ह्या सर्व ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामुळे गरिबांचा ऍक्सेस जो आहे तो अजून कमी होईल त्यामुळे आणि शाळेमध्ये सुद्धा तसंच होत आहे शाळेमध्ये त्यांनी असं ठरवलेलं आहे की आम्ही मोठ्या गावामध्ये बारावी पर्यंतची शाळा करू आणि ज्या शाळेमध्ये दोनच शिक्षक आहेत आणि वीस पेक्षा विद्यार्थी कमी आहेत त्या मर्च करू आता काँग्रेसच्या काळामध्ये राईट टू एज्युकेशन जो कायदा झाला तो नेबरहूड स्कूलची गोष्ट करतो गावाजवळ स्कूल असली पाहिजे मुलं चालूच गेले पाहिजे हे म्हणतात की आम्ही लार्ज स्केल लार्ज व्हिलेज मध्ये एकीकरण करूया कशा करता क्वालिटी करता एक्सेस कसा कमी होईल ऍक्सेस कमी होईल अशी मला फार भीती आहे आणि ते दिसते आहे आपल्याला म्हणून याच्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे सर आपण खाजगी क्षेत्रामध्ये दलित आदिवासींच्या गुणवत्तेला डावललं जातं या संदर्भात एक चांगला स्टडी केला होता त्याच्याबद्दल जर आमच्या वाचकांना सांगितलं तर बरं होईल नाही त्याच्यामध्ये तेथे हे साधा आहे साधं आहे काय आहे की युरोप आणि युएसए घ्या युरोप घ्या युके घ्या प्रामुख्याने युरोप यांनी हायर एज्युकेशन अँड स्कूल एज्युकेशन हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये येऊ दिलं नाही म्हणजे त्यांची सुद्धा वाईट स्थिती स्वीडन मध्ये स्वीडनची ला पन्नासला वाईट स्थिती सारखीच होती तरी त्यांनी शिक्षणाला हा बहाना केला नाही की आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये आणू आहे तर बर, युरोपमध्ये आणि मध्ये आणि बऱ्याच कंट्रीजमध्ये शिक्षण हे सरकारकडेच आहे कारण की शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे सर्वांना मिळावं त्यामुळे ते सर्वांना उपलब्ध केलं जाऊ शकतं आणि ते सरकार शाळा सरकारी कॉलेजेस विद्यापीठ असले तरच होऊ शकतं त्याच्यामध्ये फी कमी असेल तर ते होऊ शकतं परंतु आपण इथे काय केलेलं आहे आपण आपणही सुरुवातीला सरकारी क्षेत्रामध्ये शिक्षण ठेवलेलं आहे शालेय आणि उच्च प्रायव्हेट सेक्टर आणला परंतु तो असा आणला तो प्रायव्हेट एडेड जो गव्हर्नमेंट सारखा आहे परंतु नाईनटीन सेव्हन्टी पासनं ना आपण सेल्फ फायनान्सिंग प्रायव्हेट काढलेला आहे ज्याच्यामध्ये फी इतकी जास्त आहे रेग्युलेट होते परंतु ती फी इतकी जास्त आहे की सर्वसामान्य गरीबाच्या कक्षेच्या बाहेर आहे तर जे मेरिटोरियस विद्यार्थी आहेत उदाहरणार्थ जे मेरिटोरियस विद्यार्थी आहेत त्यांना त्यांना मेरिटच्या आधारावर ऍडमिशन होऊन त्याचे जाऊ शकत नाहीत ते ती स्थिती आता शाळेची आहे शाळेमध्ये आता आपण काय केलेलं आहे महाराष्ट्र सरकारचं काय म्हणावं महाराष्ट्र सरकारचं की घटनेमध्ये लिहिलेलं आहे की सात सात ते अठरा वर्ष वयाच्या मुलाला कंपल्सरी एज्युकेशन राहील फ्री एज्युकेशन राहील आम्ही दोन हजार तेराला कायदा काढलेला आहे सेल्फ फायनान्सिंग स्कूलचा तो, तो तो घटनेच्या विरोधात आहे पण त्याच्यामध्ये थोडासा एक स्कोप आहे म्हणून त्याने तो घेतलेला आहे आता तुम्ही सेल्फ फायनान्सिंग कळत आता पीक आलेलं आहे म्हणजे इंग्लिश मिडीयम स्कूलचा गावागावामधून आता तो गरीब जो लहान गरीब कुटुंबामधील आहे त्याला कुठलं इंग्लिश मिडियमचा येणार हो नवीन शैक्षणिक धोरण जे सध्याचे आहे ते एक गोष्ट तरी चांगली बोलते की शिक्षण विद्यार्थ्याला मातृभाषेमध्ये दे द्यावं की त्याला कळेल ते पण नाही आम्ही इंग्लिश मिडियम स्कूलचा आता पीक आणलेला आहे तर हे जे आहे की बाबा आम्ही आमची जी हायर स्कूल एज्युकेशन हायर एज्युकेशन सिस्टम जी निर्माण केली होती सरकारी स्टेट युनिव्हर्सिटी सरकारी कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस सरकारी शाळा याला स्ट्रेंगन करायला पाहिजे होतं अधिकाधिक पैसा तिथे खर्च करायला हवा होता आणि त्याची क्वालिटी वाढवायला पाहिजे होती जे युरोपनं केलं युरोपनं पैशाचा बहाना करून हे नाही म्हटलं की नहीं सेल ला कारतो भी साकतो। बाबा आमच्याकडे पैसा नाही तर आम्ही सेल्फ फायनान्सिंग प्रायव्हेटला काढतो पण पण त्याचं झालं काय आहे तुम्हाला मी सांगतो थोडस नाजूक बाब आहे की आज जे सेल्फ फायनान्सिंग कॉलेजेस आणि प्रायव्हेट स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत ह्या त्या लोकांचे आज जे सत्तेमध्ये आहेत याला आपण इकॉनॉमिक्समध्ये पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणतो सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांची इंटरेस्ट सर्व असल्यामुळे ते कशा काय पॉलिसी बदलतील त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरला हात लावू शकणार नाही आज परमिशन आम्ही तुम्हाला देतो पण तुम्हाला आम्ही तुम्ही सेल्फ फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन काढा तर याची याचं देर इज अ पॉलिटिक्स ऑफ हायर एज्युकेशन ऑल्सो बिकॉज इट सर्व द इंटरेस्ट ऑफ दोज हु आर इन पॉवर तर त्यामुळे हे मोठं कठीण काम आहे तुम्हाला मी सांगतो हायर एज्युकेशन स्कूल एज्युकेशन हे कठीण करून टाकलेलं आहे आपण ज्याच्यामुळे काय होणार आहे हे जशी जातीय व्यवस्थेमध्ये पद्धती होती की एज्युकेशन एका मध्ये कन्फाईन राहील तसंच इथे आपण एक पर्यायी जाती व्यवस्था निर्माण करत आहोत एक मोठ्या शेक्शनला आपण म्हणतो घ्या शिक्षण स्कूल एज्युकेशन घ्या फार तर बारावी पर्यंत जा फार तर कॉलेजमध्ये जा स्किल आणि व्होकेशनल कोर्सेस करून नोकरी करा वर जाण्याची तुम्हाला गरज नाहीये आणि डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की प्रोफेशनल एज्युकेशन जरूर द्या आपण उच्च शिक्षण केलं पाहिजे रिसर्च एम ए पी एच डी याच्यामधून तुम्ही लिहू शकाल विचार देऊ शकाल तर हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम मला कठीण वाटतो आहे याची सोल्युशन एक आहे कारण की मी सांगितल्याप्रमाणे की पॉलिसी बदलणार नाहीत कारण की जे पॉलिसी बदलणारे आहेत बदलणारे आहेत धोरण सरकारमध्ये त्यांच्याच संस्था आहेत त्यामुळे ते बदलणार नाहीत देर इज अ सेल्फ एनलायटन इंटरेस्ट टू किप द प्रायव्हेट सेक्टर परंतु हे करू शकतो आपण की बाबा जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता भरपूर अशा फायनान्शियल असिस्टंट द्याव्यात जे गरीब विद्यार्थी मेरिटच्या आधारावर प्रायव्हेट एज्युकेशन मध्ये येतात त्यांना संपूर्णपणे फायनान्शियल असिस्टंट त्या संस्थेने सुद्धा द्यावी आणि सरकारने सुद्धा द्यावी हा एक वाय मीडिया आहे जर प्रायव्हेट सेक्टर थांबायचा नसेल जो काही थांबणार नाही हे निश्चित मी तुम्हाला सांगतो अहो तुम्हाला कल्पना असेल की फिफ्टी सिक्स्टी मध्ये काय आहे की नाईन्टी पर्सेंट विद्यापीठ हे सरकारी होते आज माहितीये तुम्हाला जवळजवळ फॉर्टी युनिव्हर्सिटीज इन द कंट्री आर इन प्रायव्हेट सेक्टर नॉट प्रायव्हेट एडेड प्युअरली सेल्फ फायनान्सिंग म्हणजे बघा तुम्ही काय होणार आहे Uh, आणि ते प्रोफेशनल आणि चांगल्या मध्ये त्याचा परिणाम गरीबवर होणार म्हणून त्यांच्याकरता स्किल एज्युकेशन काढण्याचं हे नवीन थोडस पॉलिसी इथे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांना हे होऊ नये म्हणून तर पॉलिसी याच्यामधूनही निर्माण केल्या जाऊ शकते की अशी पॉलिसी असावी की प्रायव्हेट मध्ये आणि इवन सेल्फ फायनान्सिंग प्रायव्हेट एडेड सुद्धा महाग आहे येथे आम्ही हे धोरण केलं पाहिजे डिफरन्शियल पॉलिसी काढली पाहिजे ज्यांच्या जे इकॉनॉमिक लिबेटर ऑफ आहेत त्यांना योग्य फी ज्यांच्याकडे गरीब आहेत त्यांना कमी फी आणि क्रॉस सबसिडायझेशन करून गरीबांना सुद्धा प्रायव्हेट मध्ये बना सेल्फ फायनान्सिंग प्रायव्हेटमध्ये बना जर मेरिटच्या आधारावर ते जर येत असतील तर त्यांना पूर्ण फायनान्शियल सपोर्ट करावा ही ही नीती आणली पाहिजे ह्या इंग्लिश मीडियम शाळा ज्या गावामधून काढल्या हे थांबवलं पाहिजे आपल्या मातृभाषेमध्ये शिकवणाऱ्या शाळा असल्या पाहिजेत पण इंग्लिश वन लँग्वेज तुम्ही पहिल्या वर्गापासून शिकव ना कोण म्हणा करतं तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी पहिल्या वर्गापासून शिका पंधरा वर्ष शिकवा बी ए पर्यंत शिकवा म्हणजे तो विद्यार्थी जेव्हा प्रोफेशनल कोर्सेस मध्ये जाईल तर भाषा इंग्लिश भाषा म्हणून अडचण येणार नाही हे जे मॉडेल आपण थ्री लँग्वेजचं केलं ज्याच्यामुळे आपण फायदा झाला त्याला पण सोडून देत आहोत तर रिजनल मध्ये मातृभाषेमध्ये शिकवावं इंग्रजीची भाषा इंग्रजी लँग्वेज कंपल्सरी ठेवावी त्यामुळे फायदा होईल पुढे जाण्याकरता आणि फायनान्शियल असिस्टन अशी करावी की ज्याच्यामुळे गरीब विद्यार्थ्याला शिक्षणापासून दूर जाणार नाही ठीक आहे शेवटचा कोणाचा प्रश्न असेल तर घेऊया आणि थांबूया मग आपण माईक सुरू आहेत का सगळ्यांची